ज्या वेळेला समाधान पूर्णपणे त्याला मिळत जी काही आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो त्याद्वारे जेव्हा त्याला सगळं लक्षात येतं की आपण खरोखर दुरुस्त झालेले आहोत कारण त्याला होणारा जो त्रास आहे तो सुद्धा जवळपास संपुष्टात आलेला असतो त्याच्यामुळे त्याची ती खात्री होते आणि मग इथून पेशंट पस्तीस दिवसानंतर आम्ही डिस्चार्ज करतो पस्तीस दिवसाचे ट्रीटमेंट झाल्यानंतर या पस्तीस दिवसानंतर प्रत्येक रुग्णाला एक ठराविक कालखंडानंतर आम्ही फॉलोअप साठी बोलवत असतो फॉलोअप साठी अशासाठी कारण मध्येच काही रुग्णाला काही किरकोळ काही त्रास होणार असेल किंवा काही त्याला ज्या काही त्याच्या सवयी असतात त्या पुन्हा त्यांनी जर जोडून घेतल्या असतील वाईट व्यसनाच्या विशेषता तर अशा वेळेला या सगळ्या गोष्टी फॉलोअपच्या वेळेला आमच्या निदर्शनात येतं आणि त्या झालेल्या चुका कशा दुरुस्त करायच्या या बाबतीत त्याला आम्ही काउन्सिलिंग करत असतो आणि आता सटाणा केंद्रातलं झाल्यानंतर आता आमचं नाशिकचं नवीन युनिट जे आम्ही तयार केलेलं आहे त्याच्या स्लाइड्स आपण आता बघतो आहोत त्याच्यामध्ये नाशिकला जे युनिट केलेलं आहे ते आणि सटाणाचं जे केंद्र आहे सेंटर आहे जे आता आपण नुकताच बघितलं या दोन्हीचे आर्किटेक्ट आणि ते बनवणारे जे आहेत ते माझे सख्खे मेवणे माननीय श्याम मराठे यांनी हे सगळे या दोन्ही वास्तू त्यांनी उभ्या केलेल्या आहेत खरोखर आर्ट कसं असावं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे जागच्या जागेवर डिझाईन करून त्यांनी ह्या सगळ्या निर्मित केलेल्या संस्था आहेत आणि मी खरोखर त्यांचा खूप ऋणी आहे एखाद्या चांगल्या आर्किटेक्टने सुद्धा माझ्या मनासारखं असं काही युनिट मला बनवून दिलं नसतं तर त्यांचंही योगदान तेवढंच आहे जेवढं मी रुग्णांसाठी सेवा देत असतो तर मित्रांनो हे नाशिकचं युनिट जे आहे याला जस्ट एकच वर्ष झालं चालू करून सध्या बऱ्यापैकी फुल आहे कोविडग्रस्त वातावरणामध्ये रुग्ण यायला घाबरतात परंतु विश्वास इतका निर्माण झालेला आहे आमच्या मार्फत कि रुग्ण बिंदासपणे येतोय आणि ऍडमिट होतो आहे जी काही ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट मध्ये सगळ्या गोष्टी आहेत आयुर्वेदिक आहे रिहॅबिलिटेशन आहे आमचं एसीटी आहे ईसीपी आहे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही ट्रीटमेंट देत असतो जवळपास पंधरा डॉक्टर्स आमच्या सोबत काम करत असतात आणि जवळपास दीडशेचा स्टाफ या सगळ्या रुग्णांची काळजी घेणारे असतात वातावरण दोन्हीकडचं नैसर्गिक स्वरूपात असल्यामुळे उपचार पद्धत आम्हाला खूप सोपी जाते कारण वातावरणच पन्नास टक्के त्याला दुरुस्त करून देतं तुम्ही बघत आहात या स्लाइड शो मध्ये हे जे काही वातावरण आहे खरोखर इथे व्हिजिट करण्यासारखं वातावरण आहे आणि दोन्ही गोष्टी ज्या आहेत दो दोघांचं स्थान असं नैसर्गिक वातावरणातच आहे आणि तिथे आम्ही हे सगळे डेव्हलप केलेले प्रोजेक्ट आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही जवळपास बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते जवळपास शंभर टक्के आहे असं म्हणायला हरकत नाही तर आज मी इथेच थांबतो जे काही आम्ही हार्ट संजीवनी सेंटरच्या बाबतीत जी काही मी माहिती दिली त्या बाबतीत तुमच्या तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे आता आपण मूळ विषयाकडे येऊया सर्वप्रथम सर्वप्रथम माझे पिताश्री कैलासवासी वसंतराव दगाजी पाटील उर्फ दादासाहेब यांच्या प्रतिमेला नमस्कार करून मी आजच्या व्याख्यानमधेला सुरुवात करतोय श्रोते हो आपण दरवर्षी कारण ही व्याख्यान गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सटाणा शहरामध्ये चालू आहे विविध वेगवेगळ्या वेग प्रकारचे विषय आम्ही या ठिकाणी घेत असतो आणि ह्या सगळ्या विषयाचं उकलन जे काही आमचे लोकप्रिय वक्ते आहेत आमचे पितृतुल्य आदरणीय विद्या वाचस्पती विवेकजी घरसासी यांचं योगदान ह्या वसन व्याख्यानमालेच्या यशासाठी खूप मोठ आहे ज्या वेळेला आमच्या पिताश्रींच दुर्दैवानं पंधरा वर्षापूर्वी निधन झालं त्यावेळेला आम्ही पाटील कुटुंबीय हो। भोसले कुटुंबीय आणि मराठे कुटुंबीय आम्ही तिन्ही ती, कुटुंब एकत्र आलो मिटिंग घेतली आणि याच्यामध्ये आम्ही ठरवलं की समाजासाठी आदरणीय दादासाहेब उर्फ वसंतराव दगाजी पाटील यांनी आपलं जे काही योगदान दिलेलं आहे ते योगदान सातत्याने लोकांपुढे समाजापुढे एक ऊर्जा म्हणून आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही वसन व्याख्यानमाला त्यांच्या नावानेच आम्ही ती चालू करायचा निर्णय घेतला आणि सत्तावीस तारीख त्यांचा दुःखद निधनाचा दिवस असल्यामुळे सत्तावीस ऑगस्ट आम्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस असं सातत्याने तीन दिवस तीन वेगळे वेगळे विषय घेऊन ही मालिका आम्ही सटाणा शहरात घेत असतो तुम्हाला विश्वास बसणार नाही जे बाहेरचे लोक जे बाहेरचे श्रोते आहेत त्यांना ज्यांना माहिती नाही या व्याख्यानमालेविषयी सटाणा शहरामध्ये ही व्याख्यान मला इतकी लोकप्रिय झाली आहे की आमचं जवळजवळ दोन हजार व्यवस्था असलेलं सिनेमा थिएटर सुद्धा अपूर पडतं बाहेर आम्हाला जवळजवळ दीड दोन हजार सीटांची व्यवस्था करावी लागते जवळपास चार ते पाच हजार समुदाय इथे नेहमी आमच्या विवेकजींना ऐकण्यासाठी येत असतात आदरणीय दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील यांनी समाजासाठी जी काही के चळवळ केलेली आहे जे के काही काम केलं आहे त्याच्यामुळे ते जवळपास शेतकरी वर्ग विशेषतः यांच्या मनामध्ये पूर्णपणे आदर त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांची विचारांची दीप कायम तेवत राहो यासाठीच आम्ही हा वसन व्याख्यानमालेचा उपक्रम हाती घेतला तसं म्हणायला गेलं तर आमच्या घराण्यात माझे पंजोबा आजबा विठ्ठल पाटील माझे आजोबा कैलासवासी दगाजी आजबा पाटील आणि माझी पिताश्री माननीय दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील या तिघांनी ज्या पद्धतीने समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे त्याला तोडच नाही सटाण्याला ओळख द्यायची ठरली ते या तिघांचं नाव सांगितल्यावर सटाण्याची ओळख आपोआप सगळ्यांच्या मनात येत असते या ठिकाणी जे काही उपक्रम आम्ही घेत असतो या व्याख्यानमालेच्या निमित्ताने याच्यात आम्ही काही पुरस्कार आमच्या वडिलांच्या नावाने अशा योग्य व्यक्तींना देत असतो ज्याच्यामध्ये सर्वसाधारण दहावी आणि मध्ये बागलान तालुक्यात जे प्रथम येणारे विद्यार्थी असतात त्यांना त्यांच्या आई वडिलांसह आम्ही त्यांचा सत्कार करत असतो त्यांना एक ठराविक रक्कम आणि बाकी स्म... जे काही स्मरण पत्र वगैरे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देऊन त्यांचा सत्कार करत असतो सगळ्या अं रसिक प्रेक्षकांच्या समोर त्यासोबत आम्ही एक श्राव स्रा... श्रावण बाळ म्हणून आम्ही एक पुरस्कार निर्माण केला आहे के गेल्या सात आठ वर्षापासून जो मुलगा आपल्या आई वडिलांची एक मनोभावी सेवा करत असतो आणि एक श्रावण बाळ कशा पद्धतीचा असावा याचं एक उदाहरण तालुक्यातल्या जनतेपुढे असावं म्हणून आम्ही श्रावण बाळ पुरस्कार सुद्धा निर्माण केलेला आहे आणि अशा व्यक्तीची निवड करून आम्ही त्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या आई वडिलांचा किंवा त्याच्या नातेवाईकांचा आम्ही सत्कार करत असतो ह्या वसन व्याख्यानमालेचा सगळ्यात आकर्षक जो भाग आहे तो आमच्या वडिलांच्या नावाचा वसन गौरव पुरस्कार हा पुरस्कार रुपये अकरा हजार रोख स्मरणचिन्ह स्मरणपत्र आणि हार श्रीफळ शाल हे सगळ्या देऊन आम्ही त्या योग्य व्यक्तींचा सत्कार करत असतो याच क्षेत्र कार्यक्षेत्र जे आहे ते आम्ही महाराष्ट्रापुरती सीमित ठेवलेलं आहे महाराष्ट्रातून जी जी व्यक्ती जिने समाजासाठी विशेष उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे अशा व्यक्तींचा आम्ही त्या ठिकाणी सत्कार करत असतो वसन गौरव पुरस्कार म्हणून आणि तो सत्कार सुद्धा आलेले जो कोणी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात त्यांच्या आणि विवेकजींच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करत असतो तर मित्र हो आज ह्या ठिकाणी मी खूप जास्त आपला वेळ घेत नाहीये श्रोते वर्ग विवेकजींना ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत आज त्यांचा पहिला विषय आहे उद्या दुसरा आणि परवा तिसरा समारोप हे तीन वेगळे वेगळे दिवसाला तिन्ही विषय वेगळे वेगळे आहेत आणि समाजाला सगळ्यात महत्वाचा त्याचा उपयोग होईल असे विषय ह्या वर्षी आम्ही खास करून निवडलेले आहेत आणि ह्या तिन्ही विषयांच्या बाबतीत विवेकजी आपल्याला खूप आपल्या मधुरवाणीने आपल्या समोर बोलणार आहेत मी विवेकजी आदरणीय विवेकजींना मी विनंती करतो की या वसन व्याख्यानमालेचं सूत्र आपण हातात घ्यावं धन्यवाद नमस्कार या कार्यक्रमाचं संचालन मेतकर सर करणार होते परंतु तांत्रिक बाब आडवी आल्यामुळे ते आपल्याशी संपर्क साधू शकले नाहीत आम्हाला ते दिसत आहेत परंतु त्यांचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये त्यामुळे मला सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याकडे मांडाव्या हो लागल्यात धन्यवाद विवेक सर बोला आपण स्वर्गीय वसंतराव पाटील म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय दादासाहेब यांच्या स्मृतीनिमित्त गेली चौदा वर्ष होत असलेली ही वसंत व्याख्यानमालेचे संयोजक माझे माझे अनुज संजय पाटील माझ्या भगिनी डॉक्टर सौभाग्यवती विजया पाटील मराठे कुटुंबीय भोसले कुटुंबीय पाटील कुटुंबीय आणि या सगळ्या उपक्रमाशी जोडले गेलेले सारे सटाणेकर आणि आज या आभासी व्याख्यानमालेमध्ये समाज माध्यमातून या सगळ्या व्याख्यानाच श्रवण करत असलेले माझे श्रोते बंधू भगिनी अशी वेळ आपल्यावर कधी येईल असा आपण विचारही केलेला नव्हता आतापर्यंत चौदा वर्ष सातत्याने मी त्या सटाणेकरांच्या अथांग उपस्थिती समोर प्रत्यक्ष उभं राहून माझे विचार मांडत होतो आणि आपल्या सगळ्यांची मनापासूनची दाद त्याला मिळत होती पण या वैश्विक महामारीनं आपल्याला हातबल केलं आणि आपल्यामध्ये अंतर वाढवलं पण आपण असे आहोत की दोन व्यक्तींमधलं हे भौगोलिक अंतर जरी वाढलं तरीही आपल्या हृदयाचं अंतर आपण कधीही वाढू दिलेलं नाही आपण एकमेकांच्या जवळच आहोत आणि म्हणून आज या सोशल मीडियाच्या द्वारे आपण सगळेजण ज्या पद्धतीनं आज जगभर सगळा विचार चाललेला आहे तसाच या तीन दिवसाच्या व्याख्यानमालेचा विचार करून आपण या समाज माध्यमातून एकमेकांना भेटतो हो। आहोत आता डॉक्टर पाटील म्हणाले तसं खरोखर सटाणा आणि नाशिकचं हे केंद्र हे रुग्णांची विशेषतः हृद्रुग्णांची खूप विलक्षण नव्या तंत्रज्ञानाच्या नुसार उपचार पद्धती राबून त्यांना सुदृढ बनवत आहे पण एखादा रुग्ण आपल्याकडे रुग्ण म्हणून आला आणि त्याला सुदृढ बनवलं रोगमुक्त केलं एवढंच काही फार महत्वाचं नसतं त्याच्या बरोबरीनं समाजाचं मन आणि समाजाची विचार केंद्र सुद्धा सुदृढ व्हायला पाहिजे आणि म्हणून भोसले पाटील मराठे कुटुंबियांनी एकत्र येऊन हा विचार केला व्याख्यान मालेचा आणि तो विचार किती आवश्यक होता ही पंधरा वर्षाची वाटचाल बघून आपल्या लक्षात येत आहे श्रोत्यांनी खरोखर मनपूर्वक प्रतिसाद दिलाय प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा याला चांगला प्रतिसाद दिलाय आणि यावर्षी आपण या, या माध्यमातून घरोघरी प्रत्येकाला भेटतो आहोत गजाननाचं आगमन झालंय आज महालक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी येत आहेत ज्येष्ठा कनिष्ठा येत आहेत मी सर्वप्रथम स्वर्गीय दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो गजाननाच्या चरणी आणि ज्येष्ठा कनिष्ठा या दोघीही महालक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर जगावरचं हे महामारीचं संकट दूर व्हावं प्रत्येक घरामध्ये सुखी समाधानी अशा वैवाहिक जीवनाचा पुन्हा तो आनंद सगळ्यांना मिळावा अशी कामना मी या सगळ्या ईशतत्वाच्या चरणी करतो आहे यावर्षी तीन विषय आपण घेतलेले आहेत महायोगी श्री अरविंद यांचं व्यक्तिमत्व आज आपण समजून घेणार आहोत आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या साधनांचा सा उपयोग करता येतो याच्याविषयी श्रीरामाने दिलेला एक सक्सेस मंत्रा तो कोणता आहे याच्याविषयी आपण उद्या विचार करणार आहोत आणि खरोखर येत्या काळामध्ये आपलं सामाजिक सांस्कृतिक पारिवारिक जीवन व्यावसायिक जीवन कसं असेल कारण महामारी ही काही अशी आपलीच लगेच साथ सोडून जाणार नाही आहे त्यामुळं करोनासह जगता जगताही आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं वाटचाल करू शकतो असे तीन विषय आपण तीन दिवस पाहणार आहोत योगी अरविंदांचा विषय यावर्षी पहिल्यांदा घेण्याचं कारण असं की आता आपण आपल्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतो आहोत दोन हजार बावीस ला आपल्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच वर्षी श्री अरविंदांच्या जीवनाची दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आपण मोठ्या आनंदाने समाधानानी मनापासून स्वातंत्र्याची ही पंचाहत्तर वर्ष साजरी करू पण ती करत असताना या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी समर्पण केलं ज्यांनी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं अशा काही व्यक्तित्वांचाही आपण परिचय करून घेण्याची आवश्यकता आहे एरवी आपल्याला खरोखरच असं वाटेल की हे स्वातंत्र्य आपल्याला परमेश्वरी कृपेने मिळालंय किंवा इंग्रजांनी उदारतेनी एखादी भेट वस्तू आपल्याला द्यावी तसे हे स्वातंत्र्य दिलंय पण असं नाही याच्या पाठीमागे एक खूप मोठा त्याग आहे खूप तपस्वी लोकांची परंपरा आहे त्याचही या निमित्तानं स्मरण व्हावं पण हे स्मरण महायोगी अरविंदांच्या व्यक्तित्वातून व्हावं अशी कल्पना असल्याने आज आपण हा विषय घेतो आहोत खर तर अरविंदांच्या विषयी जेव्हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटत कि नियतीच्या मनामध्ये जर काही एखाद्या व्यक्तीकडून कार्य करून घ्यायचं असेल तर ती किती पद्धतीनं ते कार्य अनुकूल त्यांनी त्याच्या ते हातून व्हावं यासाठी प्रयत्न करावा नियती सगळी रचना तशी करत असते श्री अरविंदांचं जीवन जेव्हा मी समजून घ्यायला लागतो तेव्हा अनेकदा अचंबित होतो आश्चर्यचकितही होतो आणि मला असं वाटायला लागतं की ह्या सगळ्या जीवना पाठीमागचं रहस्य काय अठ्याहत्तर वर्षाचं आयुष्य श्री अरविंदांना लाभलं या अठ्याहत्तर वर्षामध्ये किती स्थित्यंतर त्यांच्या जीवनामध्ये झाली आणि ती समजून घेत असताना श्री अरविंदांचाच एक सिद्धांत माझ्या डोळ्यासमोर सतत येतो तो, तो सिद्धांत असा आहे की जीवाचा विकास होण्याची एक पद्धती विज्ञानाने स्वीकारली आहे कसं होत गेलं हे जीवाच स्थित्यंतर पहिल्यांदा आमिबा कसा निर्माण झाला जलचर कसे निर्माण झाले मग जलचर आणि भूचर असं संयुक्त जीवन जगणारे कसे झाले मग केवळ जमिनीवरती राहणारे केवळ पाण्यामध्ये राहणारे जीव कसे निर्माण झाले जमिनीतला ही जीव चार पायावरती चालणाऱ्या प्राण्यापासून दोन पायावरती जाणाऱ्या चिंपाजी पर्यंत कसा विकसित झाला मग वानरातून नरापर्यंत हा विकास कसा झाला हा सगळा विकासक्रम आपण विज्ञानाच्या पुस्तकामध्ये शिकत असतो आणि आपल्याला हे शिकवलं जातं एका अर्थाने पाश्चात्याच्या चिंतनाची ही मर्यादा पण आहे ती मर्यादा काय आहे तर माणूस हा विकास या विकासक्रमातला अंतिम टप्पा आहे असं आतापर्यंत पाश्चात्य तत्वज्ञान आपल्याला सांगत आलं आणि स्वतंत्रपणाने विचार करण्याची क्षमता जणू काही आपण गमावलेली आहे अशा स्थितीत गेलेले आपण भारतीय विचारवंत सुद्धा तोच विकासाचा परमोच्च बिंदू मानाय लागलो अंतिम टप्पा मानाय लागलो श्री अरविंदांनी एक सिद्धांत मांडला कि हजारो लाखो वर्षाच्या या वाटचालीमध्ये जीवाचा टप्प्या टप्प्याने जो विकास होत गेला त्याची अंतिम अवस्था माणूस आहे असं का बरं मानावं मुद्दा मी या मुद्द्यावर भर देतो आहे आपण विचार केला पाहिजे एक राष्ट्र म्हणून आपल्याला काय पाथेय मिळालंय तत्वज्ञानाचं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते पाथेय समजून घेताना आपल्या मनाला हा विश्वास दिला पाहिजे खरो खर की खरोखर केवढ अलौकिक चिंतन आपल्या देशातल्या या श्रेष्ठ पुरुषांनी केलं श्री अरविंद असं म्हणतात की या सगळ्या विकास यात्रेमध्ये विकास क्रमामध्ये माणूस हा शेवटचा विकासाचा बिंदू आहे असं का मानावं असं मानण्यासाठी आधार काय प्रकृतीच्या सृष्टीच्या निसर्गाच्या मनामध्ये काय आहे आपल्याला कुठे कळालंय जेव्हा जलचर हा भूचर झाला तेव्हा कदाचित त्यावेळी त्या जीवाला असं वाटलं असेल की आपण विकसित झालो प्रत्येक टप्प्यामध्ये हा विकास होत 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 माणूस या अवस्थेमध्ये आपण आलो तरी हा अंतिम टप्पा आहे असं मानायचं कारण नाही किती सूक्ष्म विचार आहे बघा श्री अरविंद असं म्हणतात की यानंतरही विकास चालूच राहणार आहे तो विकास काय असेल तो विकास कसा असेल म्हणजे माणसाला काही पंख फुटतील का तर माणसाला पंख फुटणार नाही पंखाच काम त्याची प्रतिभा करते आहे माणसाला काही तिसरा डोळा प्राप्त होणार आहे का तर त्याचीही गरज नाही माणसाचं प्रज्ञा ते काम करतो आहे एका अर्थाने प्रोसेस ऑफ इव्हल्युशन मध्ये आपण एका विकसित टप्प्यावर आल्यानंतर आता विकास काय होणार आहे तर त्याच्यावर अरविंदांनी उत्तर दिलं सुप्रामेंटल माणूस तयार होईल त्याच्या बुद्धीच्या चेतनेच्या आत्म्याच्या विकासाचं क्षेत्र असं काही विस्तारलेलं असेल की तो एक सुप्रामेंटल स्टेजमध्ये मानस अवस्थेमध्ये गेलेला असेल सोप्या सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर यापुढे विकासाची यात्रा जी आहे ती माणसाच्या व्यक्तित्वातल्या या चेतनेला विकसित करणारीच असेल त्यामुळं आपल्याला जे काही जीवनामध्ये प्र प्रयत्न करायचे आहेत ते सगळे प्रयत्न मग ते आध्यात्मिक क्षेत्रातले असोत ते व्यावसायिक क्षेत्रातले असोत ते शैक्षणिक क्षेत्रातले असोत आपल्याला हा सगळा जो विचार करायचा आहे तो माणसाच्या आतल्या या अतिमानस शक्तीला जागृत करण्यासाठी करायचा आहे आणि ती स्थिती जागृत करायची असेल ती अवस्था जागृत करायची असेल ते अतिमानस जे आतला आपलं व्यक्तित्व आहे ते जागृत करायचं असेल तर रस्ता कोणता आहे मार्ग कोणता आहे आणि तोही श्री अरविंदांनी सांगितला म्हणून त्यांना महायोगी असं म्हटलं जात त्यांनी सांगितलं की योग मार्गच आहे की ज्या मार्गावरून आपण आपलं अतिमानस विकसित करू शकतो आणि हा योग आतापर्यंत भारतात सुरू असलेल्या अष्टांग योग असोत योगाचे वेगवेगळे प्रकार असोत समाधीच्या वेगवेगळ्या जाणीवा असोत त्या सगळ्यांच्या पेक्षा सगळ्याला धरून पण सगळ्यांपेक्षा थोडासा पुढचा आहे आणि म्हणून त्याला श्री अरविंदांनी महायोग असं नाव दिलं महायोग काय आहे तर केवळ मनाचा नाही केवळ बुद्धीचा नाही तर आपल्या इंटिग्रेटेड पर्सनॅलिटीचा एकात्म व्यक्तित्वाचा पूर्ण योग पूर्ण विकसित योग आणि असा पूर्ण विकसित योग कसा प्राप्त होऊ शकतो याचा त्याने आपल्याला एक खूप रस्ता करून दिला आणि म्हणून त्यांना आपण महायोगी म्हणतो याच मुद्द्याचा आधार घेऊन श्री अरविंद हे महायोगी पदाचे कसे अधिकारी होते आणि त्यांच्या जीवनाची एकूण वाटचाल कशी होती हे पाहणं मोठं आनंददायी तर आहे ज्ञानवर्धक सुद्धा आहे आणि स्वतःच्या व्यक्तित्वाचा विकास करण्यासाठी उपयोगी पण आहे काय अरविंदांचं व्यक्तित्व हे अठ्याहत्तर वर्षाचं आयुष्य श्री अरविंदांनी जे आपल्या समोर एखाद्या उघड्या पुस्तकासारखं ठेवलेलं आहे ते काय आहे यातही निसर्गाचं नियतीचं सृष्टीचं व ईश्वरी तत्वाच एक वेगळेपण आपल्या लक्षात येत आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी अरविंदांच्या जीवनाचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की सगळं तर्काच्या कसोटीवरती सगळं बुद्धिगम्य आहे असं मानून आपल्याला समजून घेता येत नाही एखाद्या व्यक्तीचं जीवन असो आपल्या आसपास घडणाऱ्या घटना असोत आपल्याला हे नाही कळत आपण प्रत्येक वेळी जर म्हणालो की आम्ही पुरोगामी आहोत आम्ही बुद्धिवादी आहोत आम्ही फार विज्ञानवादी आहोत तर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींचा आपल्याला उलगडा सगळ्याच गोष्टींचा होईल असं नाही विज्ञान आपल्याला यात मदत करत बुद्धिवाद यात आपल्याला मदत करत ते अधिक डोळस विवेकवादी बनवायला आपल्याला सहाय्यभूत ठरत पण खूप शिकलेल्या लोकांचा असा गैरसमज असतो की आम्ही जे काही आहे ते बुद्धीच्या कसोटीवरच समजून घेऊ नाही समजून घे याच्या पाठीमागचं निसर्गाच एक संरचन जे असत एक सुंदर डिझाईन आहे ते आपल्याला कधी कधी अनाकलनीय असत आणि अशा वेळी मग कदाचित वरवर काव्यगत न्याय वाटला पोएटिक जस्टिस वाटलं तरीही त्या दृष्टीनं ते समजून घेणं मोठं आनंदाच असत गोकुळ अष्टमीचा दिवस नुकताच आपण श्रावणामध्ये साजरा केला ही गोकुळ अष्टमी गोकुळातल्या एका जन्मोत्सवाच्या संबंधाने आहे हेही आपल्याला माहिती आहे ही गोकुळाष्टमी जी आहे तो आहे श्री कृष्ण यांच्या जन्माचा दिवस श्री कृष्णांना काय म्हटलं जात योगेश्वर म्हटलं जात बघा श्री कृष्णाच्या या जन्म दिवशी काय घडलं तर मथुरेच्या कारागृहामध्ये एका छोट्या बालकाच्या व्यक्तित्वातून एक विश्व चेतना अवतरित व्हायसाठी सिद्ध झाली हा पण सिद्धांत श्री अरविंदांनी मांडलाय तोही समजून घेण्यासारखा आहे ही विश्वचेतना आहे ज्याला कॉस्मिक एनर्जी म्हटलं जात तिचं स्वतःच असं एक प्लॅनिंग आहे तिचं स्वतःच असं एक डिझाईन आहे ती ते आपलं प्लॅनिंग जी आहे रचना जी आहे ती सक्षम समर्थ माणसाच्या माध्यमातून साकार करून घेण्याचा प्रयत्न करत असते आपलं सगळं जे आयुष्य आहे ते जगताना हे जर आपल्या मनामध्ये असेल की मी माझ्या इच्छेने माझं आयुष्य जगायला आलोय हे थोडं खरं आहे माझ्या आयुष्याची सगळी साधना माझ्या आयुष्याची सगळी जीवन साधना मला यासाठी करायची आहे की माझ्या मार्फत मला माध्यम बनवून त्या विश्वचेतने तिची योजना पूर्ण करावी हे ज्याला कळतं त्याला ज्ञानी म्हणतात त्याला योगी म्हणतात त्याला तपस्वी म्हणतात त्याला ऋषी म्हणतात त्याला मुनी म्हणतात त्याला सामाजिक कार्यकर्ताही म्हणतात जस स्वर्गीय दादांचं जीवन आपण पाहतो अनेक महापुरुषांचं जीवन आपण पाहतो तर ही कॉस्मिक एनर्जी एका बालकाच्या माध्यमातून प्रकट झाली याच तिथीला जन्माच्या शुभ पर्वावरती पुढे याच एनर्जीला असं वाटलं की आपण प्रकट व्हावं कोणाच्या माध्यमातून प्रकट व्हावं बघा एकशे पाच वर्षाचं जीवन जगणारे श्रीकृष्ण त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर ठेवलं तर त्याच तिथीला बरोबर त्याच तिथीला एक चैतन्य जन्माला आलं होत त्यांनी काय केलं होतं सगळं भगवद्गीतेचं तत्वज्ञान स्त्री पुरुष बालक वृद्ध श्रमजीवी कष्टकरी बहुजन समाजासाठी मोकळं केलं ते संत ज्ञानेश्वर त्यांचाही जन्म जन्माष्टमीचा म्हणजे श्री कृष्णाच्या माध्यमातून जे वेद आणि उपनिषदाचं तत्वज्ञान प्रकट झालं ते सर्वजन सुलभ करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच चेतनेनं त्याच निधीला त्याच पर्वावर आळंदी मधल्या विठ्ठल पंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई कुलकर्णींच्या पोटी ज्ञानेश्वरांच्या रूपात जन्म घेतला तेही योगी आहेत ते ही ज्ञानी आहेत ते ही पुढे असं वाटलं की काळाची प्रगती होती आहे लोक बुद्धिवादी होत आहेत लोक विज्ञाननिष्ठ होत आहेत लोकांना विवेकवादी व्हायचं आहे आणि अशा या सगळ्या नव्या जगामध्ये जिथे भावनेपेक्षा प्रत्यक्षाला जास्त महत्व दिलं जाईल अशा लोकांना हा भारतीय योग कोण सांगेल हा इंटिग्रेटेड योगा एकात्म योग कोण समजावून सांगेल तो जर भावनेच्या पातळीवरती आपण सांगत राहू तर नव्या शिक्षित पिढीला कदाचित तो पिळणार नाही म्हणून ही सगळी ऊर्जा कॉस्मिक एनर्जी विश्व चेतना परत एकदा प्रकट होण्यासाठी एका व्यक्तित्वाचा शोध घ्यायला लागली तो शोध कोलकाता नगरीमध्ये पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तर या दिवशी ही तारीख है, तीथी आहे तिथी आहे कृष्ण जन्माची त्या दिवशी हिला सापड़ला, ते व्यक्तित्व कोलकत्ता नगरीमध्ये आणि त्यावेळी श्री अरविंद जन्माला आले आता ही जी बघा सगळी रचना आधी हे सौंदर्य आपण बघून घेऊ कारण का तत्वज्ञान अरविंदांचं तास सव्वा तासामध्ये समजावून सांगणं कठीण आहे पण ह्या व्यक्तित्वामधल्या महायोगी अवस्थेपर्यंत ते जात असताना नियतीनं म्हणा निसर्गानं म्हणा ईश्वराने म्हणा त्यांचं व्यक्तित्व कसं घडवलं हे आपल्याला कळावं पालक म्हणून हे समजून घेतलं पाहिजे अभ्यासक म्हणून हे समजून घेतलं पाहिजे परंपरेचे अभिमानी म्हणून समजून घेतलं पाहिजे आणि योग जो सगळ्या विश्वाने आता स्वीकारलेला आहे आणि योगच भारताची जगाला देणगी आहे हे जगानेही मान्य केलेलं आहे अशा वेळी आपल्याला हे सगळं समजून घेण्यासाठी या योगाभिमानी असणाऱ्या समाजाला अरविंद कळाले पाहिजे ही तारीख लक्षात घ्या तिथी तर झाली कृष्ण जन्माची तिथी तीच ज्ञानेश्वरांच्या जन्माची तिथी तीच अरविंदांच्या जन्माची तिथी तीच पण श्री अरविंदांच्या जन्माची तारीख आहे पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तर ही इंग्रजी तारीख या नियतीनं निवडली कशासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपला देश स्वतंत्र करण्यासाठी बघा आपला देश स्वतंत्र झाला ती तिथी ती, ती तारीख श्री अरविंदांच्या जीवनामध्ये त्यांच्या जन्माची तारीख ठरलेली आहे आता ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि अरविंदांच्या जीवनाला त्याच वेळी दीडशे वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे एका अर्थाने श्री अरविंदांच्या जीवनातली पंचाहत्तर पूर्ण झाली तेव्हा नियतीनं जणू या महापुरुषाला स्वातंत्र्याची ही भेट वस्तू दिली स्वातंत्र्य दिला आता स्वातंत्र्य ही गोष्टच योगाचा केंद्रबिंदू आहे भ्रमातून मोहातून मायेतून अज्ञानातून भयातून मोकळं कोण करतं आपल्याला योग असे श्री अरविंद आहे आता नियतीची रचना म्हणून हे सगळं आपण बघू श्री कृष्ण ज्ञानेश्वर अरविंद यांची जन्मतिथी एक तसच श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवन सांगतेची तारीख कोणती असावी श्री रामकृष्ण परमहंसांच्या सारख्या एका परमहंसाने आपला जीवन यात्रा संपवली तो दिवसही पंधरा ऑगस्टचाच आहे म्हणजे पंधरा ऑगस्टचा आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काही ना काहीतरी एक महत्वाचा रोल आहे तो रोलही आपल्याला समजून घेता येत आता बघा श्री अरविंदांचं जीवन समजून घेत असताना त्यांच्या आई वडिलांच चरित्रही थोडस आपण समजून घेऊया अशासाठी की काय होतं कुटुंबातलं वातावरण कसं होतं श्री अरविंद घोष यांचे वडील होते कृष्ण धन घोष हे कृष्णधन घोष हे अतिशय प्रख्यात डॉक्टर होते ते चांगले सर्जन होते आणि या कृष्णधन डॉक्टरांच्या पोटी पाच मुलं जन्माला आली हा योगायोग समजून घेऊ काव्यगत न्याय म्हणून समजून घेऊ पण आहे मोठा गोड पाच मुलं जन्माला आली जणू पाच पांडव जन्माला आले आता ह्या पाच मुलांचाही भारतीय समाज जीवनामध्ये खूप मोठा वाटा आहे तोही समजून घेणं मजेशीर आहे मोठा आहे विनय भूषण दुसरा आहे मनमोहन तिसरे आहेत श्री अरविंद चौथी आहे श्री अरविंदांची भगिनी सरोजिनी आणि पाचवे अरविंदांचे बंधू आहेत बारिंद्र कुमार आता ह्या पाच पांडवामध्ये अर्जुन जसं त्या पांडवांच्या मधलं बरोबर मधलं अपत्य तसं या घोषांच्या कुटुंबामध्ये श्री अरविंद ही मधलंच अपत्य आहे दोन मोठे भाऊ दोन एक बहीण धाकटी एक धाकटा भाऊ असं आता डॉक्टर कृष्णधन यांचं व्यक्तित्व मोठं मजेशीर आहे हेही समजून घेतलं पाहिजे कोलकाता मेडिकल कॉलेजचे ते प्रज्ञावान पदवीधर आहे अतिशय हुशार अँबर्डीन युनिव्हर्सिटीची एम डी त्यांनी मिळवलेली आहे त्या काळातली गोष्ट आहे ज्या काळामध्ये शिक्षणाची पहाटही आपल्या देशात नीट झालेली नव्हती त्या काळामध्ये म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी डॉक्टर कृष्णधन हे अँबर्डीन युनिव्हर्सिटीचे एम डी झालेले आहे आता काय झालं की पाश्चात्य शिक्षणाचा एक प्रभाव माणसाच्या मनावर असतो आजही इंग्रजी भाषेचं कोण कौतुक आहे आपल्याला इंग्रजांसारखं पाश्चात्यांसारखं वागावं बोलावं असं वाटण्यामध्ये आपण आतापर्यंत किती वर्ष घालवली देश स्वतंत्र झाल्यानंतरही पंच्याहत्तर वर्ष आपल्याला या इंग्रजीच वेड आहे इंग्रजी, इंग्रजी संस्कृतीच वेड आहे आणि म्हणून आजही अनेक पालक असं समजतात की इंग्रजी माध्यमातून शिकलं म्हणजे आपला मुलगा हुशार होणार आहे आपला मुलगा बुद्धिमान होणार आहे अगदी अशीच भावना डॉक्टर कृष्ण धनांची आहे आणखीन थोडी तीव्र आहे त्यांना केवळ वर्तमानातल्या पालकांसारखं इंग्रजी भाषेच आकर्षण आहे अशातला भाग नव्हता तर या इंग्रजी भाषेच्या आकर्षणाबरोबर एकूण पाश्चात्य जीवनशैलीचं आकर्षण होत जे जे भारतीय आहे ते ते निरर्थक आहे ते कालबाह्य आहे त्याच्यामध्ये काही गंमत नाही आहे का तर त्यावेळी इंग्रजांनी हेच आपल्या डोक्यात भरवलं होतं सर्व शिकलेल्या लोकांना असंच वाटत होत की भारतीय जीवन हे काही सभ्यतेचं जीवन नाही आहे हे तर भाकड कथांचं असं तसं जगणार गळ्यात साप घालून फिरणार अशा लोकांचं रानटी लोकांचं समाज जीवन आहे आणि त्यामुळं पाश्चात्य जीवनशैलीचा डॉक्टर कृष्णधनांवर जो परिणाम आहे प्रभाव आहे त्यातूनच त्यांना भौतिक विकासाचं भौतिक जीवनाचं जबरदस्त आकर्षण आहे भौतिक ज्ञान हेच जणू काही परम ज्ञान आहे असं डॉक्टर कृष्णधनांना वाटत भारतीय भाषा भारतीय संस्कृती भारतीय वेश भारतीय परंपरा या सगळ्यांच्या बरोबरीनं भारतीय लोकांच्या विषयी सुद्धा डॉक्टर कृष्णधनांच्या मनामध्ये अप्रिती आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की माझी ही जी बुद्धिमान मुलं आहेत या मुलांना भारतीयत्वाचा वारा सुद्धा लागता कामा नये नीट लक्षात घ्या महायोगी अरविंदांचं जीवन आपण समजून घेतो आहोत त्यांच्या वडिलांची मुलांच्या संगोपनातली भूमिका काय आहे भारतीयत्वाचा दुरून दुरून वारा पण माझ्या मुलांना लागता कामा नये आणि म्हणून त्यांनी काय केलं आपल्या तीन मुलांना विनय भूषण मनमोहन आणि अरविंद यांना अगदी लहान वयामध्येच विलायतेला पाठवून दिला शिक्षणासाठी भारतीयाचा अजिबात वारा नको भारतीय संस्कार नको भारती मधल्या भाचा स्पर्श सुद्धा त्यांना होऊ देऊ नको आणि म्हणून नुसतं विलायतेला पाठवलं अशातला भाग नाही या, या सगळ्या मुलांना कुठे ठेवायचं असा जेव्हा त्यांच्या समोर प्रश्न आला तेव्हा डॉक्टर कृष्णधनानी भारतीयाच्या घरी नाही तर रेव्हरंड रिव्हरेट नावाच्या एका ख्रिस्ती एकानच्या घरी ठेवलं आणि त्यांना अट घातली की भारताबद्दल काहीही माझ्या मुलांना कळता कामा नाही भारताविषयी माझ्या मुलांच्या मनामध्ये थोडं सुद्धा आकर्षण निर्माण होता कामा नाही कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकणाऱ्या बाबांना मनातल्या मनात कदाचित असच वाटत असत कृष्णधनाही असच वाटत होत आणि आपण विषय घेतलाय महायोगी अरविंद भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पण करणारे देशभक्त अरविंद महाकवी श्रेष्ठ साहित्यिक अरविंद या भारतीय संस्कृतीसाठी भारतीय धर्मासाठी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या सगळ्या क्षमता कुशलता समर्पित करून टाकणाऱ्या एका श्रेष्ठ देशभक्ताचं जीवन महायोगी अरविंद या विषयात आपण समजून घेतो आहोत त्यांची सुरुवात बघा नियतीने ठरवलेलं असेल तेच खडत बरं अरविंद जन्माला आले त्यावेळची घरातली स्थिती काय आहे तर त्यावेळी सुद्धा आयादाया म्हणून कलकत्त्यातल्या बंगाली भाषा बोलणाऱ्या एकाही बाईला कृष्णधनाने घरात ठेवलेलं नव्हतं त्या आयादाया सुद्धा इंग्रजी बोलणाऱ्याच होत्या चुकून सुद्धा जन्माला आल्यानंतर आपल्या या मुलाच्या कानावर बांगला शब्द पडता कामा नये हिंदी शब्द पडता कामा नये हिंदी तसाही पडण्याची शक्यता नव्हती पण पळावा कोणता तर इंग्रजीच पाच वर्षाचे झाले श्री अरविंद आणि पाच वर्षाच्या या मुलाला शाळेत घालायचा आहे कोणत्या शाळेत घालायचं आहे तर कृष्णधनांनी लोलँटो कॉन्व्हेंट स्कूलची निवड केली आणि या लोलँटो कॉन्व्हेंट स्कूल जी एक आयरिश नन चालवत होती आणि बहुतेक इंग्रजांचीच मुलं तिथे राहत असत अशा दार्जिलिंगच्या इंग्रजी शाळेमध्ये मुलांना पाठवलं बघा जन्माला आल्यानंतर कानावर इंग्रजी पाच वर्षाचे झाल्यानंतर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आयरिश नन चालवत असलेल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दार्जिलिंगला पाठवलं थोडी मोठे झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता भारतामध्ये नको विलायतेला पाठवावं विलायतेत पाठवलं तेही एका रेवरच्या घरी ठेवलं या विलायतेमध्ये चौदा वर्ष श्री अरविंद राहिले या चौदा वर्षाचं जीवन काळ पाहत असतानाही मला आठवण कशाची होते तर श्रीरामांच्या चौदा वर्षाच्या वनवासाची होते मुलांना तर पाठवलं ती गाणं पण डॉक्टर कृष्णधन होते प्रॅक्टिस छान चालली होती धो धो पैसे मिळत होते पण त्याच वेळी अत्यंत खर्चिक होती इथेही मला पुन्हा स्वामी विवेकानंदांच्या जीवनाची आठवण होते स्वामी विवेकानंदांचे वडीलही असेच होते खर्चिक मिळवत खूप होते पण खर्च करत नातेवाईकांवर मित्रांवर आल्या गेलेल्यांवर सणवारात स्वतःच्या हौशी मावजीसाठी डॉक्टर कृष्णधन सुद्धा खर्चिक होते पण हा खर्च काही व्यसनासाठी होत नव्हता हा खर्च ते करत होते ते ते करत होते क्वचित तसे करणच होते उदार होते गोरगरीबांसाठी ते करत होते आणि त्यामुळं काय झालं खर्च वाढलाय आणि आवक त्या मानाने होत नव्हती किंबहुना जी आवक होती आहे त्या आवक होण्याच्या प्रमाणा पलीकडे जाऊन तो खर्च होत होता याचा परिणाम थेट काय झाला तर विलाय ते शिकत असलेल्या मुलांच्यासाठी पैसे पाठवण्यावरती झाला आता आपल्या देशातून शिकायला गेलेल्या -गेले, सगळ्या श्रेष्ठ चरित्र तुम्ही वाचा त्यांची तिथली अवस्था हँड टू माउथ आहे हा तोंडाशी गाठ पडणं मोठं कठीण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत स्वातंत्र्यवीर सावरकर असोत मोठ्या चैनी राहिले असं आपल्याला म्हण हा सगळा खर्च अरविंदांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतून त्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धातल्या बक्षिसातून स्वतःचा खर्च करायचा थोरल्या दोन भावांचाही खर्च ते करत होते श्री अरविंदांचं या चौदा वर्षातलं जे जी जीवन आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात राहायची धडसोय नाही काय झालं ते आपण बघणार आहोत दोन वेळेच्या जेवणाची नीट सोय नाही पावाचे दोन तुकडे खावे लागत एखादा कप कॉफी मिळाली तर मिळाली मिळाली नाहीतर तीही मिळत नसे थंडीमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी कुठली व्यवस्था नाही उनी कपडे नाही गरम कपडे नाही अशा स्थितीमध्ये ते राहतच हे का घडलं ते समजून घेण्याच्या आधी रेव्हरंट ड्रिवरेटच्या घरी जेव्हा ते राहत ते होते तेव्हा नियतीने एक अनुकूल पर्व पण दिलं तेही आपण पाहिलं पाहिजे रेव्हरंट स्वत ड्रिव्हरेट अत्यंत सुस्वभावी होते धर्मपरायण होते विद्वान होते आणि ह्याचा परिणाम नियतीनं अरविंदांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कसा केला तर श्री अरविंदांची ज्ञान लालसा रेवरंड साहेबांनी अत्यंत वाढवली लॅटिन आणि इंग्रजी भाषेच मूलभूत ज्ञान आणि विकसित ज्ञान त्यांना याच काळामध्ये रेवरिट यांनी दिला रेवरिट यांच्या पत्नी सुद्धा हुशार होत्या शिक्षित होत्या त्यांनी काय केलं अरविंदांना इतिहास शिकवला गणित शिकवलं भूगोल आणि फ्रेंच शिकवलं आणि त्यामुळं अरविंद अरविंद या शब्दाचाच अर्थ आहे कमळ हे कमळ अनेक पाकळ्यांनी उलगडत गेला या काळामध्ये अरविंदांच्या जाणीव्या विकसित होत गेल्या भाषाविषयी ज्ञानविषयी तर्कशास्त्राविषयी सर्व साहित्याविषयीच त्यांचं जिज्ञासा वाढत गेली याच काळामध्ये त्यांनी बायबलचा अभ्यास केला याच काळामध्ये त्यांनी शेक्सपियर अभ्यासला याच काळामध्ये शेले आणि किड्स समजावून घेतले बघा हा सगळा काळ रेवरनच्या घरामध्ये अरविंदांना इतकं सगळं देणारा इतकं सगळी माहिती देणारा ठरला फॉक्स फॅमिली नावाचं एक नियतकालिक त्यावेळी निघत असे अरविंदांचं वय किशोरावस्थेमधला आहे या मासिकामध्ये या नियतकालिकामध्ये अरविंदांच्या त्या काळामध्ये कविता प्रसिद्ध होत इतकी प्रतिभा त्यांची जागृत झाली होती पण कहाणी मी ट्विस्ट आया जसं म्हणतात yes. नियती सगळं चांगलं देते प्रत्येक वेळी चांगलं देते असं नाही खूप घडवते आपल्याला नियती आणि ती घडवते ना ती सुखाच्या काळापेक्षा अडचणीच्या काळामध्ये घडवते हे रेवरेट ना ऑस्ट्रेलियाला जायची वेळ आली त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला आता रेवरंडच्या विश्वासावर ही तीन मुलं पाठवली डॉक्टर कृष्णाधनाने त्याच रेवरननी विलायत येतून मधून ऑस्ट्रेलियाला जायचं ठरवलं तर ही मुलं काही घेऊन जाता येणं शक्य नव्हतं आणि मग ह्या तीन मुलांचं काय करायचं तेव्हा रेव्हरननी लंडन मध्ये असलेल्या आपल्या आईला विनंती केली भारतातून तीन मुलं जी माझ्याकडे शिकायला आलेली आहेत ती आपल्या घरी राहतील तुझ्याकडे तू तु ठेवून घेशील का त्यांनी तयारी दाखवली आणि इथेच या सगळ्या संकटाच्या पर्वाची सुरुवात झाली या काळामध्ये रेव्हरंड रिव्हरेटच्या आईंना असं वाटलं की हा एक बुद्धिमान मुलगा आहे अरविंद आणि ह्या बुद्धिमान मुलाला जर आपण ख्रिश्चन करून घेतलं तर आपण केवढं मोठं धर्म कार्य केल्यासारखं होईल आणि म्हणून त्या त्या ख्रिश्चन धर्माच्या काही प्रार्थना त्यांना शिकवायला लागल्या या प्रार्थना अरविंदांनी शिकून घेतल्या अरविंदांच्या मनामध्ये काही नव्हतंच की हे प्रार्थना ख्रिश्चन बाप्तिस्मा आणि एके दिवशी असं घडलं की ह्या रेवरंडच्या आईचे परिचित लोक सगळे जमले जे ख्रिश्चन होते धर्मावलंबी होते ते ख्रिश्चन धर्माचा अवलंब करणारे त्यांच्या समोर रेवरच्या आईने अरविंदांना उभं केलं आणि या सगळ्या प्रार्थना म्हणून घेतल्या आणि या सगळ्या प्रार्थना जेव्हा उपस्थित लोकांनी ऐकल्या तेव्हा त्यांनी समाधान व्यक्त केलं टाळ्या वाजवल्या आणि एक विधान केलं ते विधान असं होतं की सैतानाच्या तावडीतून हा मुलगा सुटला याचा अर्थ हिंदू धर्माच्या सैतानाच्या तावडीतून हा मुलगा सुटलाय बरं झाला आता हा ख्रिश्चन होऊ शकेल आणि इथेच संघर्षाची पहिली ठिणगी पडली अरविंदांचे भाऊ होते मनमोहन त्यांना या बाईंचा डाव लक्षात आला आणि मग त्या दोघांचे वादविवाद सुरू झाले दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळं या तिघाही भावांना या बाईंचं घर लंडन मधलं सोडावं लागलं आता पुढे जायचं कुठे अरविंद तर संघर्ष करत होते शिकायचं तर तिघांनाही होत दोघा मोठ्या भावांचाही खर्च करायचा होता पण या सगळ्या घरातून बाहेर पडल्यानंतर मग सुरुवातीला मी जसं आपल्याला सांगितलं तसे कष्टामध्ये दिवस गेले पण या कष्टाच्या प्रवासामध्ये सुद्धा आणखीन एक शुभंकर पाऊल नियतीनं उमटवलं ते होते लंडनच्या सेंट पॉल स्कूलचे प्रिन्सिपल हेडमास्तर म्हणतो आपण ज्यांना ते हेडमास्तर होते ते श्री अरविंदांच्या जीवनामध्ये एक शुभ सकून बनून आले डॉक्टर वॉकर त्यांचं नाव त्यांनी श्री अरविंदांना ग्रीक भाषा शिकवली आणि मग एका बाजूनी अरविंदांना रेवराड रेवरच्या पत्नी दिलेलं ज्ञान स्वतःची जिज्ञासा आणि डॉक्टर वॉकर यांच्या सगळ्या शिकवणुकीतून ग्रीक भाषेचं ज्ञान झाल्यामुळं श्री अरविंदांची प्रज्ञा बुद्धिमत्ता सहू दिशाने विकसित होत होती आणि या काळात एका वेळी आय सी एस आणि ट्रायप्रॉसची डिग्री श्री अरविंदांनी मिळवली श्री अरविंदांनी ह्या सगळ्या महागड्या ट्युशन्स लावणं शक्य नव्हतं कुठे वेगळं कोचिंग मिळावं तशी व्यवस्था नव्हती शक्यत नव्हतं दृष्ट्या ते परवडणार नव्हतं आणि तरीही आय सी एस आणि ट्रायपॉस या दोन डिग्र्या एका वेळी श्री अरविंदांनी मिळाल्या आता आयसीएस का मिळवली वडिलांची इच्छा होती की श्री अरविंदांनी ची परीक्षा द्यावी ची परीक्षा दिली पण श्री अरविंदांनी घोडेस्वारीची जी परीक्षा असते ती दिली नाही आणि ती दिली नसल्यामुळं त्यांना आयसीएस पदवी नाही मिळाली ठीक आहे तो एक वेगळा इतिहास आहे पाहू आपण आता श्री अरविंदांचं जीवन घडतंय कसं बघा एका बाजूनी वडिलांच्या मधली ही सगळी आधुनिक जगाची ज्ञान लालसा श्री अरविंदांमध्ये आहे दुसऱ्या बाजूनी श्री अरविंदांच्या आईचा प्रभावही त्यांच्या व्यक्तिमत्वावर आहे स्वर्णलता देवी घोष हे श्री अरविंदांच्या आईचं नाव दीडशे वर्षापूर्वीचा काळ आठवा अतिशय देखण रूप श्री अरविंदांना ते मिळालं आईकडून काव्यशास्त्र लेखनाची अभिजात आवड असणारे ही माऊली आहे दीडशे वर्षापूर्वी एका बंगाली स्त्रीला काव्य शास्त्र लेखनाची आवड कथा कथालेखन करावं वेगवेगळ्या काव्य प्रकारामध्ये रचना कराव्यात अशी त्यांना आवड होती आणि त्याच्या बरोबरीनं त्या धर्मपरायणही होत्या धर्म विवेकानंदांचं जीवन आठवा वडील आधुनिक आई धार्मिक तेच घडतं इथे आई धर्मपरायण वडील आधुनिक आणि आईला हे सगळं मिळालं होतं तिच्या माहेरकडून तिच्या कडून आणि म्हणून श्री अरविंदांच्या जीवनात संस्काराच्या बाबतीत सिंहाचा वाटा त्यांच्या आजोळचाही आहे आईकडून तर मिळालंच पण आईच्या वडिलांकडूनही मिळाला ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये उद्धरती दोन्ही कुळे म्हटलेलं आहे दोन्ही कुळांकडून आपल्याला काही ना काहीतरी मिळत असतात माता मह जे आहेत राजनारायण बोस त्यांचं नाव बघा एक व्यक्तिमत्व कसं घडत असतं हे राजनारायण बोस म्हणजे अरविंदांचे आईकडून आजोबा हे आजोबा काय आहेत त्यांना साधुतुल्य ऋषी समजलं जा समर्थ असे लोकाग्रणी होते वडिलांची एक भावना आईच्या वडिलांची दुसरी भावना भारतीय संस्कृतीचे कट्टर अभिमानी ते मुलीमध्ये आलं आणि मुलीकडून ते श्री अरविंदांच्याकडे आलं स्वदेश स्वभाषा स्वधर्म याच्याविषयी राजनारायण बोस हे अतिशय अभिमानी होते पण कट्टरवादी नव्हते सुंदर समन्वय हा त्यांच्या जीवनाचा एक वैशिष्ट्याचा भाग होता ते आपल्या जीवनामध्ये समन्वय तरुणांवर राष्ट्रभक्तीचे ते संस्कारही करत असत आणि आशातून श्री अरविंदांचं जीवन घडत होतं आजोबांचे संस्कार आईचे संस्कार वडिलांचे संस्कार रेवरन रिव्हरेटने दिलेले संस्कार प्राचार्यांच्याकडून हेडमास्टर कडून आलेले संस्कार या सगळ्यातून अरविंद घडत होते पण मला इथे लक्ष वेधायचं आहे की ज्याच्या कानावरती इंग्रजीच पडावं भारतीय शब्दही पडू नये असे अरविंद महायोगी झाले स्वातंत्र्य सैनिक झाले देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे एक देश साधक झाले काय आहे त्यांच्या जीवनातले टप्पे बघा पहिला टप्पा आहे विलायतीचा दुसरा आहे बडोद्याचा तिसरा आहे कोलकात्याचा चौथा आहे पॉंडेचेरीचा या चार टप्प्यामध्ये अरविंदांचं जीवन घडत आहे इतर ठिकाणी ते थोडेफार राहिले नाही राहिले अशातला भाग नाही तसं तर ते कोलकात्यातही फार काळ राहिलेलं नाही विलायतीमध्ये चौदा वर्ष राहिले बडोद्यामध्ये तेरा वर्ष राहिले पॉंडिचेरीला चाळीस वर्ष राहिले संपूर्ण आयुष्य उत्तरार्ध पॉंडिचेरी मध्ये एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे पन्नास हा कालखंड अरविंदांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा आहे ही चोवीस वर्ष श्री अरविंद दोन खोल्यांमध्ये राहत होते ट्वेंटी फोर इयर्स टुगेदर इंग्रजी म्हटलं की लोकांना कळत चोवीस म्हटलं तर वाटतं की अरे काय आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये दोन महिने घरात राहणं अशक्य झालं भाजी खरेदीसाठी लॉकडाऊन कसा दिसतो असं बघण्यासाठी सुद्धा लोक गेले म्हणे बाहेर आम्हाला दोन महिने स्वतःच्या आरोग्यासाठी स्वार्थासाठी नाही राहता आलं श्री अरविंद दोन खोल्यामध्ये चोवीस वर्ष राहिले कसे आहेत अरविंद अठराशे नव्वद मध्ये त्यांनी ची परीक्षा उत्तीर्ण दिली पण आश्वारोहणाचा परीक्षा दिलीच नाही ट्रायपॉस दिलं पण पदवी प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज त्याने केलाच नाही का बरं घडलं असं कारण का हे सगळं त्या, त्या, त्या वडिलांच्यासाठी करत होते पण हळूहळू त्यांचा आत्मा त्यांना वेगळ्या दिशेने नेत होता आणि मग आय सी एस झालेले ट्रायपॉज झालेले हे अरविंद आता भारतात यायसाठी उत्सुक होते आणि भारतामध्ये जर जायचं असेल तर कुठे जावं याचा विचार करतायत बघा एक प्रज्ञावान पुरुष आता आणखीन एक वळण घेतलं आहे सर्व ठरवते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे अतिशय देशभक्त होते सुधारणावादी होते प्रगतिशील होते आजही बडोदा आपण पाहतो तेव्हा आपल्याला ह्याच्या गोष्टीची साक्ष पडते स्वातंत्र्यासाठी तळमळणारे होते स्वातंत्र्य सैनिकांना मदत करणारे होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या प्रज्ञावान पुरुषांना त्यांनी मदत केली त्यांच्या कानावरती गेलं की अरविंद नावाचे एक अतिशय हुशार तरुण विनायतेमध्ये आहेत आणि त्यांना आपण आपल्या संस्थानामध्ये आणलं पाहिजे त्यांनी श्री अरविंदांना तशी गळ घातली आणि श्री अरविंदांनाही भारतामध्ये यायची ओढ लागली होती शेवटी जन्मभूमीची मातृभूमीची ओढ लागतेच प्रत्येकाला तशी ती श्री अरविंदांना लागली होती आणि श्री अरविंद बडोदा संस्थानामध्ये नोकरी करण्यासाठी आले दोनशे रुपये दरमहा पगार दोनशे रुपये या दोनशे रुपयावरती ते आले संस्थानाच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये ते काम करत असत आणि ह्या कामाबरोबर त्यांना आणखीन एक काम करावं लागायचं म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाडांची भाषण ही लिहून द्यावी लागायची गोष्ट रायटिंग करावं लागायचं आता बडोद्यामध्ये पुढे वेगवेगळे वेग खाती फिरून झाल्यानंतर बडोद्याच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून श्री अरविंदांची नेमणूक झाली पहिल्यांदा फ्रेंच आणि नंतर इंग्रजी भाषा ती विद्यार्थ्यांना शिकवत पहिल्यांदा प्राध्यापक झाले मग उपप्राचार्य झाले मग प्रभारी प्राचार्य झाले आणि प्रभारी प्राचार्य झाल्यानंतरचा त्यांचा पगार होता सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये हा पगार त्यांना मिळायचा पण या बडोद्याच्या भाषे वास्तव्यामध्ये पगार किती मिळाला हे महत्वाचा नाही अरविंद अरविंद म्हणून उभे राहिले काय घडलं तिथे त्यांनी पहिल्यांदा ठरवलं की मला फक्त ग्रीक येते फ्रेंच येते इंग्लिश येते थोड फार बांगला कानावर कधी पडल्यासारखं वाटतंय पण माझी मातृभाषाही मला येत नाही एकाही भारतीय भाषेचा माझा परिचय नाही मग मी काय केलं पाहिजे मला देशी भाषा शिकल्या पाहिजे नीट लक्षात घ्या अरविंद बडोद्यावरती आले चौदा वर्ष वनवास इंग्लंड मधला निवास तो पूर्ण करून बडोद्यात आल्यावर त्यांनी भारतीय भाषा शिकायला सुरुवात केली पहिल्यांदा ते बंगाली शिकले मग गुजराती शिकले कारण का बडोद्याची भाषा गुजराती आहे आणि नंतर सयाजीराव गायकवाड बडोदा बडोद्याच्या संस्कृतीवरती असलेला महाराष्ट्राचा प्रभाव म्हणून मराठी शिकले याच्या बरोबरीनं त्यांना ओढ लागली संस्कृत शिकायची इंग्रजी शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवलं पाहिजे याची धडपड करणाऱ्या वर्तमानातल्या आई बाबांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे की व्यक्तिमत्वाचा खरा विकास व्हायचा असेल तर मातृभाषा आणि भारतीय भाषांचं म्हणजे भारतात आपण राहतो म्हणून भारतीय भाषांचं शक्य तेवढ्या अधिक भाषांचं ज्ञान त्यांनी करून घेतलं पाहिजे श्री अरविंदांनी ठरवलं की मला जर मूलभूत जगातलं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर मला संस्कृत आलं पाहिजे आणि हे संस्कृत मला इथे शिकलं पाहिजे आणि म्हणून बडोद्यामध्ये त्यांनी मराठी गुजराती बंगाली बरोबर संस्कृत भाषेचाही अभ्यास सुरू केला आणि नुसता अभ्यास नाही शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं वाक्य आहे इट्स नेव्हर टू लेट चहाण व्हायला शिकायला आयुष्यात कधी उशीर झालेला नसतो ज्या क्षणी ठरवू त्या क्षणी शुभ मुहूर्त आहे आणि त्या क्षणापासून आपण शहाण व्हायला सुरुवात करू शकतो अरविंदांनी संस्कृत शिकलं नुसतं संस्कृत भाषा शिकली नाही तर संस्कृत मध्ये स्वतंत्रपणाने त्याने काव्य रचना करायला सुरुवात केली भाषा येणं तुम्ही आम्ही इंग्रजी बोलतो इंग्रजी भाषेत लिहायची वेळ आली नाही स्वतंत्रपणाने साहित्य निर्माण करायची वेळ आली तर आपल्याला नाही येणार ना? इंग्रजी दूरची आहे हिंदी बोलतो थे, हिंदी थे तर हिंदीतही आपल्याला करता येईल का आणि मग संपूर्ण वैदिक वाङ्मयाचा अभ्यास केला पूर्णपणाने पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या योगी अरविंदांना पूर्णपणाने भारतीय योगी बनवण्याचं श्रेय बडोदा मुक्कामातल्या या अभ्यासामध्ये आहे श्री अरविंदांनी वाचनाचा तर सपाटाच लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती आणि म्हणून मी इथे थांबून प्राध्यापक आहेत मग प्रभारी प्राचार्य झाले आज शिक्षण क्षेत्रातल्या प्राध्यापकांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की कि त्यांच्यापैकी किती जणांना वाचनाची तळमळ आहे ते वाचतात हे वाक्य पुरेसं नाही वाचनाची तळमळ आणि जो प्राध्यापक जो शिक्षक स्वतःची पुस्तक एकत्र करत नाही स्वतःच पुस्तकालय उभं करू शकत नाही वाचनासाठी वेळ ठेवत नाही वाचनाचं वेळ लावून घेत नाही त्याला शिक्षक आणि प्राध्यापक म्हणण्यात काही अर्थ नाही श्री अरविंदांना वाचनाचं वेळ होत दिवसभर तर कामं करायची दिवसभर व्याप होताच सातशे पन्नास काही फुकट मिळत नव्हते रात्र रात्र ते वाचन करायचे आणि त्यांना बडोद्यामध्ये जी राहायसाठी खोली दिली होती त्या खोलीमध्ये यत्र तत्र सर्वत्र पुस्तकच पसरलेली असत पुस्तक मला एखाद्या प्राध्यापकाचं असं घर पाहायला फार आवडेल की जिथे फर्निचर कमी आहे जिथे शोभिवंत वस्तू कमी आहेत आणि जागोजाग पुस्तकच आहे पुस्तकांचा पसारा आहे असं म्हणा फार कपाटात लावून ठेवलेली पुस्तकं नाही ती आणताही येतात लावताही येतात कपाटात असतात त्यामुळं त्याच्यावर धूळ नाही साठत इतकंच पण ती पुस्तक प्राण बनली आहेत का हजारो रुपये पगार आहे वर्तमानामध्ये शिक्षकांना आणि प्राध्यापकांना वाचनाचा गंध आहे की नाही मला प्रश्न पडतो माफ करा हे कटू आहे पण मला अरविंद जेव्हा वाचायला लागतो समजून घ्यायला लागतो तेव्हा मी धन्य होतो थक्क होऊन जातो रात्र रात्र वाचत मुंबईहून त्यांचे मित्र त्यांना पार्सल पाठवत ॲमेझॉन है ना आता आपल्या घरी आलेल्या पार्सल मध्ये काय असतो पडदे बेडशीट वेगवेगळ्या वस्तू किचन गॅजेट्स अरविंदांनाही पार्सल यायची पण ही सगळी पार्सल काय होती माहितीये पुस्तकाची पुस्तकं असतात ते प्रवासालाही निघाले डॉक्टर राम मनोहर लोहियांची यांची मला आठवण येते ते प्रवासाला निघाले तर कपडे कमी बरोबर एक ट्रंक भरून पुस्तकच असत कुठे तू असे राजकारणी तरी आजकाल सगळं गमावून बसलो आम्ही असो श्री अरविंद पुस्तक वाचत इथेच त्यांनी लेखनाची आपली कला विकसित केली श्री अरविंदांचा एक अद्भुत अपूर्व असा ग्रंथ आहे ज्याच्यावर आजही दीडशे वर्षानंतर जग संशोधन करत अभ्यास करत पांडिचेरीला याचं संशोधन करण्याची स्वतंत्र व्यवस्था अरविंद आश्रमाने केलेली आहे तो सावित्री नावाचा ग्रंथ त्यांनी लेखनाला इथे सुरुवात केली याच काळामध्ये मुंबईतल्या इंदू प्रकाश मध्ये इंदू प्रकाश हे नियतकालिकाय त्याच्यामध्ये अरविंदांनी लेख लिहायला सुरुवात केली के जी देशपांडे नावाचे एक परिचित होते अरविंदांच्या मराठी माणूस या के जी देशपांडे त्यांना सांगितलं की तुम्ही लेख लिहा इंदू प्रकाशामध्ये आपण ते छापू आणि मग दोन लेख मला श्री अरविंदांनी लिहिल्या न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड जुन्यांच्यासाठी नव्या ज्योती नवे कंदील नवा प्रकाश म्हणा आणि हा सगळा लेख लिह त्यांनी लिहिल्या अतिशय जहाज देशभक्तीने भरलेल्या आणि त्यावेळच्या काँग्रेसच्या मवाळ लेच्या पेच्या धोरणाची अक्षरशः खरडपट्टी करणाऱ्या या लेखमाल्या होत्या ज्वलंत जहाल योगी अरविंदांच्या जीवनामध्ये महाराष्ट्रीय लोकांचं एक वेगळं स्थान आहे सयाजीराव गायकवाड मराठी आहे महाराष्ट्रीय आहेत ते त्यांच्याजवळ आहेत अरविंद ज्या घरामध्ये बडवद्याला राहत ना ते घरमालक होते खासेराव जाधव हो, ते मराठी आहेत एक इंजिनियर होते श्री देवधर या देवधरांचा श्री अरविंदांशी परिचय झाला नसता तर कदाचित श्री अरविंदांच्या जीवनामध्ये योग आणि प्राणायाम आला असता की नाही माहित नाही या देवधरांमुळे प्राणायामाशी परिचित झाले काय घडलं बघा हे देवधर होते चांदोडच्या ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य आणि या देवधरांनी या स्वामींच्या विषयी श्री अरविंदांना सांगितलं आणि मग श्री अरविंद ही योगसाधना समजून घेण्यासाठी प्राणायाम काय असतो समजून घेण्यासाठी देवधरांशी जोडले गेले महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून महत्वाच्या शहरातून श्री अरविंदांनी भाषण दिली एवढंच नाही श्री श्री अरविंदांनी समर्थ रामदासांवर स्वतंत्र लिखाण केलं बाजी प्रभू देशपांड्यांवर त्यांनी स्वतंत्रपणाने काव्य रचना केली महाराष्ट्र आणि महाराष्ट्राविषयी अपार प्रेम त्यांच्या मनामध्ये होत श्री अरविंद दोन मराठी लोकांच्या सहवासात आले आणि कसा बदल घडला बघा विलायतीतून बडोद्यात येणं बडौद्यातून सयाजीरावनी त्यांना ठेवून घेणं मग प्राध्यापक होणं इथे देवधर आणि लेले नावाचे दोन ग्रहस्थ श्री अरविंदांच्या संपर्कामध्ये आले देवधरांच्या विषयी मी सांगितलं ब्रह्मानंद स्वामींचे ते शिष्य प्राणायामाचा अभ्यास या देवधरांच्या समावेमध्ये केला अरविंदांनी केला आता प्राणायाम म्हणजे कसा आहे आपण करतोच ना पंधरा मिनिट आमच्या संजीवनी हार्ट केअरमध्ये सुद्धा निसर्गोपचारामध्ये प्राणायाम शिकवला जातो योगासनं शिकवली जातात थोड्या वेळ करतो आपण आणि शिक्षक समोर नसतील तर तोही आपण हळूच त्याला कलटी कशी मारायची बघतो अरविंदांनी केलेला प्राणायाम कसा होता बघा तुम्ही रोज पाच ते सहा तास प्राणायाम करायचे श्री अरविंदांनी याचा अनुभव लिहिला आहे काय म्हणाले ते की प्राणायामाची जशी जशी मी ही पद्धत आत्मसात केली प्राणायाम करणं विकसित केलं मला अनुभव काय आला तर माझा मेंदू प्रकाशमान होतो आहे आणि माझी स्फूर्ती आहे ना ती वाढली आहे स्फूर्ती आहे मला जे सुस्त मला जे आतून जाणवतं ते वाढलेलं आहे मेंदू प्रकाशमान झालाय आणि स्फूर्ती वाढली आहे हे व्याख्यान ऐकत असलेल्या पालकांना आणि शिक्षकांना मी पुन्हा आवर्जून सांगेन की त्यांनी प्राणायामाचा अभ्यास स्वतः केला पाहिजे आपल्या मुलांच्याकडून विद्यार्थ्यांच्याकडून तो करून घेतला पाहिजे श्री अरविंदांनी असं म्हटलं की मी पूर्वी लिहित होतो बडोद्यात आल्यावरही मी लिहितोच आहे पण माझं पूर्वीचं लिहिणं कसं होतं अर्धा, अर्धा अर्धा दिवस मी धडपड केल्यानंतर दहा बारा ओळी माझ्याकडून लिहिण होत दहा बारा ओळी बुद्धी तीच प्रज्ञा तीच प्रतिभा तीच ज्ञान तेच अरविंद तेच प्राणायामाच्या पूर्वी मी जेव्हा दिवसभर अर्धा अर्धा दिवस खर्च करत होतो तेव्हा दहा पंधरा ओळी लिहून पूर्ण होत होत्या पण मी प्राणायाम जसा आत्मसात केला माझ्या असं लक्षात आलं की मी तासाभरामध्ये दोन दोनशे ओळी लिहितो आहे दोनशे ओळी टू हंड्रेड लाईन्स दोनशे ओळी म्हंटल तर प्रभाव नाही पडत टू हंड्रेड लाईन्स म्हटलं की वाटत हा काही कामाची गोष्ट केली पण ह्या टू हंड्रेड लाईन्स म्हणजे अशा तशा नाही उसने मेरे तरफ देखा मैने उसके तरफ देखा वो हसी मैं हसा वो फसी मैं फसा असल्या नाही र ला रन टे आजही श्री अरविंदांचं साहित्य वाङ्मय आपण वाचायला लागू ना तर आपल्या मेंदूला झेंझेणा आल्याशिवाय राहणार नाही क्लासिकल इंग्लिश अतिशय अभिजात इंग्लिश मध्ये त्यांनी ही सगळी रचना केली अशा दोन दोनशे ओळी मला सुचत असत असं ते म्हणत एकदा एकदा एक, एक, एक फार सुंदर प्रसंग घडला या योगशक्तीकडे सुद्धा अरविंद कसे आकर्षले गेले बघा विद्वान आहेत पाश्चात्यांचे संस्कार आहेत पण या योगाच्याकडे या योग योगा योगा मार्गाकडे ते कसे ओढले घेतले एक प्रसंग घडला श्री अरविंदांचे धाकटे बंधू जे आहेत बारिंद्र कुमार आजारी पडले चळवळे होतेच आजारी पडले अरविंदांच्याकडे आले आजार वाढतच होता अनेक उपचार झाले आंगल पद्धतीचे झाले म्हणजे अलोपॅथीच झालं इकडे होमिओपॅथी झालं युनानी झालं आयुर्वेद झालं सगळं झालं पण लवकर त्यांना काही बरंच वाटत नव्हतं एके दिवशी श्री अरविंदांच्या दारामध्ये एक साधू आले भिक्षा मागायला आणि या साधूंच्या लक्षात असं आलं की अरविंदांचे भाऊ आजारी आहेत आणि अनेक प्रकारचे उपचार केल्यानंतरही ते बरे होत नाहीये मग तो साधू म्हणाला की तुमची परवानगी असेल तर मी एक छोटासा प्रयोग तुम्हाला सांगतो तुम्हाला आवडेल का अरविंदाने प्रयोग दिला तापाने फणफणलेले बारींद्र अनेक उपचारांनी बरं वाटत नाही थकून गेलेले गलित गात्र झालेले त्या साधूंनी सांगितलं की एक पेलाभर पाणी आणा अरविंदानी पेलाभर पाणी दिला आपल्या जवळची एक सुरी काढली स्वच्छ केली आणि ती सुरी त्या पाण्यातून त्यांनी फिरवली जेवढे काही वेळ त्याला फिरवायची होती तेवढ्या वेळ त्याने ती फिरवली काही मंत्र पुटपुटले आणि सांगितलं की बारिंद्रांना हे पाणी द्या आता अरविंद चिकित्सक होतेच पेला घरातला होता पाणी घरातलं होतं सुरी स्वच्छ केलेली होती दुसरं काही त्यात मिसळलेलं नव्हतं श्री अरविंदांनी हे पाणी आपल्या भावाला दिलं आणि असं लक्षात आलं की इतकी औषधोपचार केल्यानंतर जो आजार जात नव्हता तो या साधून दिलेल्या ग्लासभर पिलाभर पाण्याचा परिणाम म्हणून हळूहळू ताप आटोक्यात आला आणि आपला भाऊ बरा झाला असं वाटलं की योग शक्तीमध्ये काहीतरी सामर्थ्य आहे हा योग काय आहे बघा नियती काय करते हा योग काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे आणि हा योग आत्मसात करून त्याचा राष्ट्राच्या उत्थानासाठी आपल्याला उपयोग करता येईल का वॉट अ वंडरफुल आयडिया आणि मग याच दरम्यान विष्णू भास्कर लेलेंची भेट झाली होती जसे देवधर भेटले विष्णू भास्कर लेलेही भेटले आता हे लेले पण क्रांतिकारक आहेत आता क्रांतीशी जोडायचा आहे ना नियतीच्या मनात श्री अरविंदांना हे लेले ही क्रांतिकारक आहे आणि बडोद्याला आजही मुजुमदारांचा एक मोठा वाडा आहे या वाड्यातल्या एका छोट्या खोलीमध्ये लेले आणि श्री अरविंदाने योगाभ्यास सुरू केला आता योगाभ्यास म्हणजे पुन्हा चार दोन आसनं थोड्या वेळ प्राणायाम भसरिका कपाल भाती अर्ध्या तसंच सगळं संपवायचंय आपल्याला आपल्याला घाई आहे आपल्याला वेळ नाही आपल्याला निरोगी व्हायला वेळ नाही आपल्याला आनंदी व्हायला वेळ नाही आपल्याला शक्तिशाली व्हायला वेळ नाही आपल्याला फक्त पळायला वेळ आहे आणि मरायला वेळ आहे आपल्याला आनंदाने जगायला वेळच नाही असा नाही योगाभ्यास ले, ले आणि अरविंद मुजुमदारांच्या वाड्यातल्या एका खोलीमध्ये जाऊन बसले दार बंद केलं आणि एक नाही दोन नाही सलग तीन दिवस ही साधना केली तीन दिवस जागेवरून उठणं नाही खाणं नाही पिणं नाही इतर अनेक साधकांना हा योग आत्मसात करण्यासाठी आयुष्याचे आयुष्य खर्च करावा लागत होता पण श्री अरविंदांनी लेल्यांच्या सहवासामध्ये तीन दिवसामध्ये पूर्ण निर्विचार होण्याची ही साधना आत्मसात केली लेल्यांनी जे सांगितलं ज्या सूचना दिल्या फार चांगल्या होत्या त्या सूचना ते, ते म्हणाले की डोळे मिटून घ्या अंतर्मुख व्हा इंट्रावर्ट आत बघा इंट्रॉस्पेक्शन करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सुचणारा जो प्रत्येक विचार आहे तो बाहेरून येतो आहे तो उपरा आहे तो परका आहे तो आपला नाही आहे बहुतेक प्रत्येक विचार आणि त्यामुळं तो येतानाच त्याला थांबवा आणि निर्विचार व्हा श्री अरविंदांनी ही साधना पूर्ण सफल केली अरविंद त्या साधनेमध्ये यशस्वी झाले श्री अरविंदांच्या जीवनामध्ये असंच आणखीन एक विभूतिमत्व आलं स्वामी विवेकानंद आता स्वामी विवेकानंदांचं जीवनकाल यावेळी नाही आहे स्वामी विवेकानंद हयात नाहीये पण स्वामी विवेकानंद आणि अरविंद अरविंदांच्या मनावर रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचा एक छाप आहे काय बघा एक समान स्थान अरविंदांच्या मनात रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांच्या बद्दल आहे पॉंडेचेरीला जेव्हा श्री अरविंद राहायला गेले तेव्हा न्यू फ्रान्सवा या त्या नावाच्या त्यांच्या घरामध्ये त्याने रामकृष्णांची एक प्रतिमा ठेवली होती विवेकानंदांचे अनेक लेख अनेक भाषण श्री अरविंद वाचत पण एक प्रसंग मुद्दा मी सांगतो आलिपूरच्या कारागृहामध्ये अरविंदांना जेव्हा ब्रिटिश सरकारांनी अटक करून ठेवलं होत तेव्हा हयात नसलेल्या देहत्याग केलेल्या नाही आहेत विवेकानंद अशा स्वामी विवेकानंदांनी श्री अरविंदांनी लिहिलंय ते खोटं मानायचं कारण नाही त्यांना खोटं बोलण्याचं कारणही नाही सलग पंधरा दिवस येऊन सलग पंधरा दिवस येऊन अतिमानस या अरविंदांनी विकसित केलेल्या योग प्रकाराचा नीट सगळा काय म्हणू आढावा आपण स्वामी विवेकानंदांनी श्री अरविंदांना दिला असे श्री अरविंद अतिशय जहाल राजकारणी झाले एका बाजूला नवज्ञान प्राप्त करतायत खरं म्हणजे त्यांच्या जीन्स मध्ये डीएनए मध्ये आजोबा आईचे वडील आणि आई यांच्यामुळं देशभक्तीचे जीन्स होते डीएनए तो तोच होता दाबायचा प्रयत्न झाला पण तो दबला गेला नाही विलायतेमध्ये असतानाच हळूहळू त्यांच्या मनामध्ये भारत भारतीय स्वातंत्र्य भारतीय लोक यांच्याविषयी एक आकर्षण निर्माण याचं एक कारण त्यांचे वडीलही होते डॉक्टर कृष्णधन पहिल्यांदा विलायती लोकांच्या ब्रिटिश लोकांच्या खूप प्रभावामध्ये होते पण हळूहळू त्यांच्याही लक्षात याय लागलं की ब्रिटिश लोक भारतीयांचं शोषण कसं करत आहेत म्हणून आपल्या मुलांना पाठवलेल्या पत्रांमध्ये या सगळ्या गोष्टींचाही उल्लेख केल्यामुळे अरविंदांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या राजकीय वृत्ती ब्रिटिशांचं शोषण स्वार्थी भारतीयांची चालवलेली लूट हे सगळं येत होतं आणि त्यातून कल निर्माण होत होता आणि हळूहळू विलायतेतच जवळपास अरविंदांनी हे निश्चित केलं होतं की मी माझ सर्वस्व भारत मातेसाठी अर्पण करेन कमल आणि कट्यार या गुप्त संघटनेमध्ये श्री अरविंदांनी तशी शपथही घेतली होती एवढंच नाही तर केम्ब्रिजच्या इंडियन मजलिसमध्ये अतिशय प्रखर भाषण श्री अरविंद करत असत आणि ब्रिटिश गुप्तहेरांना हे, हे सगळं माहिती होत होतं त्यामुळं आयसीएस अरविंद होत असताना ब्रिटिशांनाच काळजी वाटत होती की हा जर होऊन उद्या अधिकारी होऊन भारतात गेला तर अधिकृतपणाने तो ब्रिटिश साम्राज्याला सुरुंग लावू शकू थोडं समजून घेऊ आपण एकविसाव्या वर्षी श्री अरविंद भारतात आले श्री अरविंद इंदू प्रकाश मध्ये लिखाण करायला लागले आपण पाहिलं बडोद्यामध्ये आल्यानंतर या काळामध्ये त्यांची देशभक्ती इतकी प्रखर होती आणि ती सगळी लक्षात येत होती याच दरम्यान पश्चिम भारत आणि बंगाल इथल्या क्रांतिकारकांशी सुद्धा त्यांचा संबंध प्रस्थापित व्हायला लागले होते एवढच नाही तर कित्येक तरुणांना गीता आणि कट्यार हातामध्ये देऊन श्री अरविंदांनी क्रांतीच्या शब्दा दिल्या होत्या श्री अरविंदांचे एक मित्र होते माधवराव जाधव मराठी माणूस या माधवराव जाधवांना श्री अरविंदांनी सांगितलं की तुम्ही स्फोटकाचा अभ्यास करा आणि हा स्फोटकाचा अभ्यास करायचा असेल तर भारतात राहून नाही विलायतेला जा जाधवांच्या पुढे प्रश्न पडला की विलायतेला जायचंच आहे तर जाऊ शिकून पन। येऊ आपण पण ह्यासाठी लागणारा खर्च सातशे पन्नास रुपये मिळत आहेत त्यात पुस्तकं विकत घेत आहेत त्यात स्वतःचा खर्च भागवत आहेत आणि त्यांनी जाधवांना सांगितलं माधवराव तुम्ही निश्चिंतपणाने विलायतेत जा सगळा खर्च मी करेन त्या काळामध्ये बंगालमधले तरुण आहे ना नटण्या मोरडण्यामध्ये जास्त आनंद मानत आणि त्यामुळे सैन्यामध्ये बंगाली तरुण नव्हते जवळजवळ कमी होते म्हणून अशा वेळी जतीन बॅनर्जीला सैन्य प्रशिक्षण देण्यासाठी श्री अरविंदाने प्रयत्न केला बडोद्याच्या सैन्यामध्ये त्यांना भरती करून घेतलं देशभर प्रवास करत तरुणांना पूर्णपणाने प्रेरणा देणारी भाषण केली आणि याच काळात त्यांनी एक संस्कृतच भवानी भारत नावाचं एक काव्य लिहिलं छोटेखानी पुस्तक आहे पण ते पुस्तक आजही वाचत असताना अंगावरती शहारे येतात बडोद्यामधलं वास्तव्य छान चाललंय प्रभारी प्राचार्य म्हणून का होईना सातशे पन्नास रुपये मिळत आहेत आणि आता स्थिर होण्याची शक्यता निर्माण आहे पण दुसऱ्या बाजूनी हा विद्वान प्रतिभावान ज्ञानसंपन्न तरुण क्रांतिकारक व्हायला लागलाय आणि याच बरोबरीनं काही गोष्टी घडायला लागल्या देशात त्यात बंगालच्या फाळणीचं कारस्थान आहे आणि हे जसं अरविंदांच्या कानावर आलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मी इथे काय करतोय बडोद्यामध्ये ही संस्थांची नोकरी मी करतो आहे मला इथे लिहिता वाचता येत आहे ही गोष्ट खरी आहे पण बंगालमध्ये आत पेटलेली असताना मी इथे काय करतोय आणि म्हणून संस्थांच्या नोकरीचा नोकरी त्यांनी त्याग केला सातशे पन्नास रुपयाच्या नोकरीचा त्याग केला आणि थेट राजकारणामध्ये प्रवेश घेतला त्यांच्याच प्रेरणेने कोलकात्याला राष्ट्रीय बाण्याचा कॉलेज निर्माण झाला त्या कॉलेजचे पहिले प्राचार्य ही श्री अरविंदच झाले आणि कॉलेजचं प्राचार्य पद स्वीकारल्यानंतर त्यांनी वर्तमान पत्राला साधन म्हणून आपल्या हातामध्ये घेतला एकोणीसशे सहा साली युगांतर या बंगाली नियतकालिकाला त्यांनी सुरुवात केली पुढं बिपिन चंद्र पाल यांच्या वंदे मातरम या नियतकालिकामध्येही ते उपसंपादक म्हणून काम करायला लागले बघा विलायतेमध्ये असताना इंडियन मधली सारखे असो अशक्य असो प्रखर भाषण करणं असो इंग्रजांचं लक्ष वक्र दृष्टी अरविंदांच्या कडे होती आणि कुठल्या का ना कुठल्या तरी प्रकरणामध्ये यांना अडकून यांना तुरुंगात टाकावं अशी धडपड होती वन्यमातरम नियतकालिका मधले लेख ब्रिटिशांच्या डोळ्यासमोर आले आणि ब्रिटिशांनी ठरवलं की याच्यामध्ये आपण अडकू यांना इतर कुठेच सापडणं शक्य नव्हतं अडकव खटला गुदरला पण खटला चालून अरविंद निर्दोष सुटले पण माणिकतोळा प्रकरणामध्ये मात्र ब्रिटिशांना संधी सापडली आणि माणिकतोळा बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अरविंद नाना डामण्यामध्ये ब्रिटिश सरकार यशस्वी झालं काय घडलं होतं इथे खर तर जिथे हे सगळं स्फोटकांचे प्रयोग आणि अभ्यास चालले होते ती जागा फक्त अरविंदांची होती एवढ्या मुद्द्यावरती श्री नाना पकडलं गेलं कारागृहामध्ये नामलं गेलं आणि कारागृहामध्ये त्यांना डांबून त्यांच्यावरती नाना प्रकारची कलम लावून जास्तीत जास्त शिक्षक कशी होईल असा प्रयत्न झाला जवळ पैसे नाही कारागृहामध्ये डांबलं गेलेलं आहे खटला कोण चालवणार खटला प्रलंबित होतोय लांबवण अशा वेळी सरकारची एक हातोटी असते खटला लांबवत नेणं सरकारचे प्रयत्न तर जोरात चालू होते एक वर्षभर खटला चालू आहे पैसे संपले ज्या वकिलाने खटला चालवला होता त्यांनी सांगितलं की आता मी नाही चालवू शकत आणि त्याच वेळी बॅरिस्टर सी आर दास पुढे धावून आले त्यांनी हा खटला चालवला खटल्यातून ते निर्दोष सुटले पण एक वर्ष कारागृहामध्ये श्री अरविंदांना डांबून राहावं लागलं एक वर्ष कारागृहामध्ये कर्ता पुरुषच सापडला त्यामुळे काय झालं तर या काळात सगळ्या राजकारणामध्ये शैठिल्य आलं नैराश्य आलं वन्यमातरम नियतकालिक बंद पडला सुटल्यानंतर पुन्हा ते त्यांनी सुरू करायचं प्रयत्न सुरू केले आणि मग त्यांनी कर्मयोगीन हे इंग्रजी आणि धर्म नावाचं बंगाली नियतकालिक सुरू करायचं ठरवलं एकोणीसशे दहा मध्ये घटना काय घडली या कर्मयोगीन नियतकालिकामधल्या एका लेखाचं निमित्त करून श्री अरविंदांना परत एकदा अटक केली पाहिजे असं इंग्रज सरकारांच्या मनात तीव्रतेने आलं अरविंदांना ही कोणकोण लागली काय करावं आता तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इंग्रज सरकार आपल्याला पकडून कारागृहामध्ये झिजून झिजून मारणार हे जवळजवळ स्पष्ट झाल्यानंतर अरविंदांनी ध्यानधारेमध्ये एक संदेश ऐकला काय सूचना प्राप्त झाली की फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या चंद्रनगरच्या वसाहतीमध्ये तुम्ही इथून सुटा आणि त्यामुळं श्री अरविंद चंद्रनगरला गेले चंद्रनगरलाही त्यांनी तीव्र साधना केली आता सक्रियपणाने जाहीर राजकारणात भाग घेता येत नव्हता आणि तिथे साहित्य साह, साधना केली आहे दीड महिना एकांतामध्ये त्यांनी तिथे ही सगळी साधना चालवली याच काळामध्ये भारतीचं दर्शन त्यांना झालं सरस्वतीचं दर्शन त्यांना झालं आणि एका क्षणी त्यांच्या असं लक्षात आलं की इथंही आपण सुरक्षित नाही आहोत आणि आतून त्यांना सूचना प्राप्त झाली की यापेक्षा सुरक्षित जागा पॉंडेचेरी आहे आपण पॉंडेचेरीला गेलं पाहिजे चार एप्रिल एकोणीसशे दहा दुपारी चार वाजता श्री अरविंद पॉंडेचेरीमध्ये पोचली आहेत चंद्रनगरचा त्याग आणि इथे एका नव्या पर्वाला प्रारंभ झालेला आहे चार डिसेंबरला ते तिथे चार एप्रिलला तिथे पोहोचले आणि पॉंडेचेरीला गेल्यानंतर काय करायचं कसं राहायचं कुठे राहायचं या सगळ्या गोष्टी अरविंदांच्या समोर प्रश्न म्हणून उभ्या राहिल्या पण या दरम्यान दोन घटना श्री अरविंदांच्या जीवनामध्ये ज्या पूर्व आयुष्यात घडल्या त्याही पाहणं आवश्यक आहे मग पॉंडेचेरीच्या जीवनाकडे आपण लक्षात देऊ परदेशी शिकत असताना डॉक्टर कृष्णधन आय सी एस झालेल्या आपल्या मुलाची परत येण्याची वाट फार मनापासून बघत होते राजा दशरथ जशी श्रीरामांची वाट बघताय तशी आणि श्री अरविंदांच्या या सगळ्या वडिलांच्या प्रतीक्षेचा काळ मोठा विलक्षण आहे रोज, रोज, अला अला रोज जा ते रोज चौदा वर्षाचा विरह संपून आपला मुलगा आपल्याला भेटायला येणार म्हणून रोज ते बंदरावरती जाऊन ज्या बोटीना अरविंद येणार आहे त्याची वाट बघा आता खर तर ज्या दिवशी ते येणार होते त्या दिवशीच ती बोट येणार होती रोज बंदरावरती जाऊन ती बोट काही लवकर येणार नव्हती पण याच दरम्यान अशा वाट पाहण्याच्या कालखंडामध्ये एक अतिशय भीषण बातमी डॉक्टर कृष्णधनांच्या कानावरती आली ग्रिनले कंपनीनी एक निरोप कृष्णधना पाठवला आणि तो निरोप असा होता की ज्या बोटीनं हिंदुस्थानामध्ये येण्यासाठी श्री अरविंद निघाले ती बोट रस्त्यामध्ये बुडाली असल्यामुळे आणि त्या बोटीवरच कोणीही जिवंत नसल्यामुळं श्री अरविंद ही जिवंत नाहीयेत हयात नाही याचा एवढा विलक्षण धक्का डॉक्टर कृष्णाधना आपला लाडका मुलगा चौदा वर्षांनंतर तो आपल्याला भेटणार आहे आय सी तो येतो आहे रोज त्याची वेड्यासारखी वाट बघणार आहे कृष्णधनाना जेव्हा हा आघात झाला आणि आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा कृष्णधनाने हाय खाल्ली आणि त्यातच त्यांचे प्राण गेले प्रत्यक्षात काय घडलं होत ज्या बोटीने श्री अरविंद यायला निघाले ती बोट बुडाली ही गोष्ट खरी आहे पण त्या बोटीवरती श्री अरविंदांना चढताच न आल्यामुळं अरविंद त्या बोटीमध्ये न चढता सुरक्षित राहिले ती बोट बुडाली पण आता सांगून आता बोलून काही उपयोग नव्हता या दुःख्याने श्री अरविंदांचं पितृछत्र हरपलं होत तेवढी दुःखद गोष्ट आहे अशीच एक मनाला हळुवारपणाने स्पर्श करणारी गोष्ट श्री अरविंदांच्या जीवनात घडली ती आहे त्यांच्या पत्नी मृणालिनी देवी अत्यंत अल्पकाळ दोघांचा सहवास आहे काय घडलंय बघा श्री अरविंदांच्या जीवनामधला मृणालिनी देवी हा एक हळवा कोपरा आहे एप्रिल एकोणीसशे एक मध्ये कोलकाता इथं श्री अरविंदांनी मृणालिनी देवीशी आपल्या इच्छेने विवाह केलाय अनेक मुली पाहिल्या आणि अनेक मुलींमधून मृणालिनी देवींना अरविंदांनी प्रसन्न केलं चंद्र बसू यांच्या कन्या आहेत मृणालिनी देवी त्यांना पसंत केलेला आहे मृणालिनी देवी कशा आहे संसाराची अतिशय आवड आहे संसाराची सगळी हळवी स्वप्न त्या बघताय आणि मनामध्ये आपल्या नवऱ्याविषयी आपल्या भावी जीवनाविषयी अनेक स्वप्न त्यांनी आपल्या अंतकरणामध्ये जोपासलेली आहेत श्री अरविंदांनी सुद्धा मनापासून मृणालिनी देवींशी विवाह केलेला आहे लग्न झाल्यानंतर नैनी आपल्या पत्नी बरोबर आणि भगिनी बरोबर ते राहिलेले आहेत पण हा सगळा सहवास तीन ते चार वर्षाचा आहे या चार वर्षामध्ये केवळ जो काही सहवास लाभला तो लाभला आणि नंतर श्री अरविंदांना वेद लागले होते ते उदात्ततेचे वेद लागले होते ते दिव्य काहीतरी शोधून काढायचे आणि त्यातूनच श्री अरविंदांच्या जीवनामध्ये हा भाव आला आणि श्री अरविंद या सगळ्या संघर्षातून पुढे राजकीय उलाढाली राजकीय सगळे संघर्ष करत करत पॉंडेला येऊन थांबलेले पॉंडेचेरीला आल्यानंतरही फार कष्टामध्ये श्री अरविंदांचे दिवस सुरुवातीच्या काळामधले गेलेले आहे काही व्यवस्था नाही काही सुखसोयी नाही साधन करतायत मित्रांबरोबर सहकाऱ्यांबरोबर राहत आहेत एकच टॉवेला आहे सगळे त्या चौघ पाच जण त्यातच आंघोळ केल्यानंतर अंग पुसतायत आपण सगळ्यात शेवटी अंघोळ करावी कारण का मुलं आपल्या मित्रांना आपल्या सोबतीला राहणाऱ्या लोकांना कष्ट करावे लागू नये किंवा ओला अंग पुसायसाठी ट्रॅव्हल वापरावं लागू नये सगळं केलं श्री अरविंद या सगळ्यातून जीवनामध्ये पॉंडेचेरीच्या अस्तित्वात वेगवेगळ्या उपचार वेगवेगळ्या साधनं वेगवेगळी तपश्चर्या करत होते आणि याच काळामध्ये श्री अरविंदांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि योगाच्या मार्गावरती श्री अरविंदांनी अपरिमित असं संशोधन केलं असं माहिती केली माताजी त्यांच्या जोडीने आल्या आणि या दोघांच्याही माध्यमातून अलौकिक असं योग ज्ञान श्री अरविंदांनी सिद्ध केलं मी सुरुवातीला सांगितलं तसं सा, चोवीस वर्ष दोन खोल्यामध्ये राहून हे सगळं दिव्य ज्ञान अरविंदांनी प्राप्त केलं होतं आणि हे सगळं ज्ञान इतरांना देण्यासाठी अपार वाङ्मय निर्मिती अपार तत्वज्ञानाची ही श्री अरविंदांनी आपल्या जीवनात केली श्री अरविंदांच्या जीवनाचे दोन सिद्धांत आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत ते सिद्धांत आहे म्हणजे सर्व जीवनच योग आहे ऑल लाईफ इज योगा सगळं जीवन योग आहे हे एकदा लक्षात घेतलं की आपलं वागणं बघणं बोलणं चालणं बसणं उठणं सगळं योग झालं पाहिजे आणि ऑल लाईफ इज योगा यातून काय करायचंय तर आपल्या सगळ्या अंतर्गत जीवनामध्ये आणि बाह्य जीवनामध्ये हळूहळू परिवर्तन घडवायचं आहे काय करायचं आहे तर आपल्या अस्तित्वामध्ये आपल्या जीवनामध्ये असं परिवर्तन आणायचं आहे की ज्यामुळं आपल्या पेशी पेशी रंध्र रंध्र कण कण आपल्या अस्तित्वाचा बिंदू बिंदू पूर्णपणाने विकसित करायचा आणि त्यामुळे त्यांनी दोन मार्ग सांगितले एक अवरोहण आणि दुसरं अवतरण आपल्या जीवनामध्ये योग मार्गाच्या द्वारे आपल्या सर्व क्षमतांचा विकास करत करत खरं तर हा विषय स्वतंत्रपणाने नीट अभ्यासण्यासारखा समजून घेण्यासारखा आहे पण आपल्याला अरविंदांचं सगळं अठ्याहत्तर वर्षाचं आयुष्य एका तासा सव्वा तासामध्ये समजून असल्यावर ना आपण हा थोडासा उझरता विचार करतो मला माझ्या अस्तित्वाच्या तिन्ही स्तरावरती म्हणजे मन चित्त बुद्धी प्राण शरीर याच्यामध्ये विकास केला पाहिजे अधिक अधिक शुद्धता अधिक अधिक पावित्र्य आणि हळूहळू माझ्या सगळ्या उर्मी मला विश्व चेतनेपर्यंत घेऊन जायच्या पण आत्तापर्यंत योगशास्त्रामध्ये अष्टांग युगात समाधी ही अंतिम मा अवस्था मानली गेली श्री अरविंद असं म्हणतात महायोगी अरविंद असं म्हणतात की समाधी अवस्था घेणं म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी या सगळ्या गोष्टीमध्ये समाधी अंतिम आहे पण श्री अरविंद म्हणतात असं नाही हळूहळू मला उन्नत होत मला विकसित होत मला त्या ईश तत्वापर्यंत जायचं आहे आणि त्या ईश तत्वामध्ये कायमच विसर्जित होऊन जायचं नाही तर ती सगळी ऊर्जा घेऊन मला इथं येऊन माझ्या आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा विकास करवायचा घडवायचा आहे की एका सुप्रामेंटल अवस्थेमध्ये आपल्याला जाता येईल आणि त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग अनेक प्रकारची उपासना अनेक प्रकारच्या साधना श्री अरविंदांनी केल्या आणि श्री अरविंदाने ह्या सगळा इंटिग्रल योगा हा एकात्म योगाचा सगळा विचार श्री अरविंदांनी सांगितला काय टप्पे आहेत बघा लहानपणापासून भारतीय तत्वज्ञानापासून तोडले गेलेले अरविंद चौदा वर्षाच्या मधल्या विलायतीतल्या वास्तव्यामध्ये सोसलेल्या सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टीतून आणि कानावर पडत असलेल्या गोष्टीतून आकर्षण मनामध्ये भारतीयाविषयी ओढ भारताविषयी ओढ आणि ही सगळी मनामधली घालमेल आपल्याला पूर्ण करण्यासाठी बडोद्यामध्ये त्यांना येता येणं बडोद्यामध्ये आल्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये भारतीय संस्कृती भारतीय परंपरा या सगळ्याविषयीच त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होणारी उत्सुकता यातून पुढे वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून ज्वल जहाल अशा पद्धतीचं लिखाण करणं अशा पद्धतीचं सगळं वातावरण निर्माण करणं आणि यातून तरुणांसाठी क्रांतिकारकांच्यासाठी एक जाज्वल्य असे विचार देणं हे काम करणं त्यातून इंग्रजांच्या लक्षात ते येणं इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर कसलीही पळवाट न करता पलायनवाद न स्वीकारता पण ईश्वरी इच्छेनुसार पहिल्यांदा पॉंडिचेरीच्या मुक्कामामध्ये जाऊन राहणं आणि पॉंडेचेरीमध्ये सगळे हे प्रयोग करणं या सगळ्या गोष्टीतून आयुष्य श्री अरविंदांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण करून दाखवलं या सगळ्या वाटेमध्ये श्री अरविंदांना प्राप्त झालेले अनेक सहकारी अनेक त्यांचे जोडीदार त्यांच्या बरोबर सर्वार्थापासून रा, सोपटीला राहणारे लोक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मदर माताजींचा सहवास मिळणं आणि माताजींच्या सहवासातून त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये सगळे प्रयोग करणं श्री अरविंदांचं सगळं जीवन हे एका महायोगीच जीवन आहे श्री अरविंदांचं सगळं तत्वज्ञान मुळातून समजून घेणं हे खरोखर विलक्षण आहे पण आज स्वर्गीय दादांच्या स्मृतीमध्ये यावर्षी सुरू होत असलेल्या या वर्षीच्या व्याख्यानमालेतल्या या पहिल्या विषयामध्ये आपण अरविंदांचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत मला आपलं लक्ष वेधायचं आहे ते या गोष्टीकडे की खरोखर जर मी माझ्या आयुष्यामध्ये निर्णय केला निर्धार केला तर मला सर्व ते प्राप्त होऊ शकत असं सर्व ते प्राप्त कसं होऊ शकतं याचा श्री अरविंदांचं जीवन हे साक्षात आपल्या डोळ्यासमोर पुरावा आहे आदर्श आहे श्री अरविंदांनी एक विलक्षण जीवन आपल्या सगळ्यांच्या समोर सिद्ध करून दाखवलं एक महायोगी अरविंद एक क्रांतिकारक योगी अरविंद एक साहित्यिक अरविंद अनेक प्रकारच्या तत्वज्ञानाची निर्मिती करणारे अरविंद असे अरविंद आज एकशे अठ्ठेचाळीस वर्ष त्यांच्या जीवनाचे होत आहेत दोन वर्षांनी त्यांची दीडशे वर्ष होतील जेव्हा भारतीय संस्कृत भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष होती, वर्षे होती नव्या पिढीने नव्या तरुणांनी नव्या शिक्षकांनी अरविंदांचं जीवन समजून घेणं यासाठी आवश्यक आहे की ही आपल्या समाजाची विरासत आहे आणि आपल्या संस्कृतीची ही परंपरा अरविंदांनी जशी आत्मसात केली आणि आज जग सगळं अरविंदांच्या तत्वज्ञानाकडे आकर्षित होत आहे त्या सगळ्या तत्वज्ञानाचा आपल्याला परंपरेने त्याचा अभिमान मिळाला पाहिजे त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे हीच खरं म्हणजे अरविंदांच्या प्रती आपली आदरपूर्वक श्रद्धांजली आहे आदरपूर्वक आपलं वंदन आहे आज तीन दिवसाच्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी अतिशय एका अर्थाने केवळ अनुक्रमणिका दिल्यासारखा श्री अरविंदांचं जीवन सांगतोय उद्या आपल्याला जीवनामध्ये सफल होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी अनेक कशा कशा पद्धतीने विचार केला जातो आणि त्यात श्री श्री रामचंद्रांनी आपल्या समोर हा सगळा यशस्वीतेचा महामंत्र दिला हा सक्सेस मंत्र आपल्याला सांगितलाय तो काय आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत ते आपण बघू उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा या व्याख्यान मालेत ठीक संध्याकाळी सहा वाजता आपण भेटणार आहोत मी पुन्हा एकदा सर्व संयोजकांचे आणि सर्व श्रोतींचे मनापासून ऋण व्यक्त करून माझ्या वाणीला मी विराम देतो आहे वंदे मातरम उद्या आपण सहा वाजता याच ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत आणि आदरणीय विवेकजींचे विचार उद्याही आपण ऐकणार आहोत मी आपण सगळ्यांनी शांतपणे त्यांचे विचार ऐकलेत संपूर्ण श्रोतूळ वर्गाचं मी मनापासून पाटील परिवार भोसले परिवार आणि मराठी परिवारांकडनं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार